जो सेशन जो आहे हा सेशन एवढा महत्त्वाचा आहे की तुम्ही जर विचार केलात की या सेशनमध्ये महत्त्वाचे सहा नियम आहेत, सहा नियम जर आपण जर फॉलो केले व्यवस्थित तर आपण 100% इथे यशस्वी होऊ शकतो. तर कोअर कोअर म्हणजे नक्की काय? कोअर म्हणजे एक व्रत आहे, व्रत आहे जे मागच्या 50 वर्षापासून जवळजवळ 150 देशामध्ये बऱ्याच लोकांनी अंगीकारलं आहे आणि त्यांनी ते त्याच्यावरती ते काम करून 100% ते सफल झालेले आहेत. म्हणजे काय की हा व्रत ज्यांनी घेतला आहे आणि तो सफल झाला नाही असा एक पण माणूस नाही आहे. म्हणजे एक पण सिंगल फेल्युअर नाही आहे, एक पण असा माणूस नाही की ज्याला काय ज्यांनी हे व्रत घेतलं आणि तो फेल्युअर झाला आहे असा एकही माणूस नाही आहे. मला वाटतं हे कारण मजबूत आहे तुम्हाला हा व्रत घ्यायला. बरोबर आहे. आता हे जे व्रत आहे हे व्रत DXN कंपनीचे प्रॉडक्ट, DXN कंपनीचं स्ट्रक्चर कसं आहे ते त्याप्रमाणे आणि DXN कंपनीचा जो इन्कम प्लान आहे त्याप्रमाणे हे कोअर व्रत बनवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे मी ते तुमच्यासमोर मी ठेवणार आहे. मग तुम्हाला असं वाटत असेल कदाचित की कोअर म्हणजे आता व्रत घ्यायचं म्हणजे एक कदाचित हे कठीण असू शकेल, पण मी सांगतो ह्या बिझनेसमध्ये जी गोष्ट कठीण आहे ती डुप्लिकेबल नसते. म्हणजे त्याचा परत डुप्लिकेट होऊ शकत नाही अशी कुठलीही गोष्ट ह्या व्यवसायामध्ये चालत नाही. कुठलीही गोष्ट चालणार नाही जी डुप्लिकेबल नाही होणार, ती गोष्ट ह्या व्यवसायामध्ये चालणार नाही. आता आता हा व्यवसाय ज्यावेळी आपण सुरुवात करतो आहे ह्या व्यवसायामध्ये तर असं असं व्यवसायामध्ये सांगितलं आहे का डॉक्टर लीम यांनी की नोकरी सोडा, धंदा सोडा आणि पूर्ण वेळ ह्या व्यवसायासाठी द्या असं सांगितलं आहे का? जर असं सांगितलं असतं तर काय हो तर काय झालं असतं ते कठीण झालं असतं. म्हणजे आत्ता जे मिळणारा जे इन्कम सोर्स आहे ते बंद करून ताबडतोब ह्या व्यवसायात येणं हे सगळ्यांना मुश्किल झालं असतं. तर जी मुश्किल म्हणजे कठीण झालं असं तर मग ह्या व्यवसायामध्ये कोण यशस्वी झाला नसता. बरं, ह्या व्यवसायामध्ये 30 फ्रंटलाईन बनवण्यासाठी और महिन्यातले काही प्रोग्राम ऐकण्यासाठी, करण्यासाठी, बघण्यासाठी, हां नोकरी किंवा धंदा जो काही तुम्ही आता जो इन्कम सोर्स आहे हां तो सोडायची काहीच आवश्यकता नाही. जर तो सोडायची आवश्यकता लागली असती तर हा बिझनेस संभव झाला नसता, असंभव झाला असता. मग काय जर ह्या व्यवसायामध्ये ह्या गोष्टी काही गोष्टी करायची गरज नाही आहे, सगळं काय तुमचं जे रेग्युलर जसं आहे तेच करत तुम्हाला हा व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तर मग काय मी जर करू शकतो तर तुम्ही पण करू शकता. म्हणजे काय की हा एक डुप्लिकेबल होऊ शकेल. जर नोकरीधंदा सोडायचा असेल तर डुप्लिकेबल झाला नसता, बाकीचे लोकांना पण विचार केला असता की ह्या व्यवसायामध्ये यायचं म्हटलं तर अरे नोकरीधंदा सोडा लागतो, हे डुप्लिकेबल झालं नसतं, लोकांनी व्यवसाय केला नसता. म्हणजे काय की हे कठीण नाही आहे पण हे काय सिम्पल आहे, साधा सरळ सोपं आहे. फक्त आपल्या त्यात ते पाहायचं आहे कसं काय. मला सांगा की वर्षाला 1 करोड कमवायचे किंवा 1 लाख कमवायचे, 1 करोड सोडून द्या पण 1 लाख लाखो जर कमवाय असेल तर साधा आणि सरळ सोपा मार्ग आहे का कुठला? काहीतरी करायला लागेल. हां पण आता ह्या व्यवसायामध्ये आल्यानंतर काहीतरी करायचं म्हणजे ते कठीण नाही आहे तर सिम्पल आहे, साधा आहे, सरळ सोपं आहे. आणि मी जे सांगणार आहे त्याच्यापेक्षाही मोठं मोठं कठीण कठीण कामं तुम्ही एकदम श्रद्धेने आणि एका इमानदारीने करता आपल्या व्यक्तिगत आयुष्यात. जसं एक्झाम्पल उदाहरण म्हटलं तर आपण की आपण आपल्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये जर जॉब करत असो तर आपण श्रद्धेने ते जॉबला जातो. म्हणजे काय की आपल्या मनात एकही विचार असा विचार येत नाही की मी पूर्ण महिना काम केला तर 10 तारखेला नक्की पगार मिळेल काय, असा केव्हाच मनात विचार येत नाही. किंवा 10 तारखेला माझा बॉस मला पगार देईल का, नाही. ती एक श्रद्धा असते की मी जर हे 30 दिवस काम केले तर मला 10 तारखेला मला पगार येऊ शकेल. बरोबर. मग त्यासाठी आपण पूर्ण इमानदारीने काम करतो, ते 30 दिवस इमानदारीने काम करतो आणि इमानदारीने काम केल्यानंतर आपल्याला पगार मिळतो. किंवा असं पण आपल्या मनात विचार येत नाही की मी ह्या कंपनी बरोबर जर जोडलं गेलो, ह्या व्यवस्थेवर ह्या कंपनीचं मी काम करतोय, जॉब करतोय ह्या कंपनीमध्ये, तर ही कंपनी फ्युचर पर्यंत चालेल की नाही, असं किंवा आपल्या मनात विचार येत नाही. कारण का आपली श्रद्धा असे की आता मी जर जॉईन केले तरी कंपनी पुढची काही वर्ष ते चालणार आहे, मे बी 50 वर्ष 60 वर्ष चालणार आहे. बरोबर. म्हणजे काय आपण करतो का, आपण श्रद्धेने आणि इमानदारीने आपण हे काम करतो. बरोबर. ह्यासाठी आपल्या मनात एक पण शंका प्रसंग येत नाही. मग हा जो कोर आहे, हां हे जे व्रत आहे ह्याचे 6 नियम आहेत आणि ते 6 नियम तुम्ही जे श्रद्धेने आणि इमानदारीने जर कराल तर 100% तुमची क्राउन एम्बॅसडरशिप पक्की होईल. मी म्हणतो क्राउन एम्बॅसडरशिप सोडा, पण तुम्ही जरी मध्यावरती जरी पोहोचलात, हे जर श्रद्धेने करा मध्यावरती जरी पोहोचलात तरी तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल.
आता पहिला नियम बघूया. पहिला नियम काय, 15 प्लानर अ मंथ. म्हणजे काय की पूर्ण महिन्याभरामध्ये 15 प्लान दाखवणे, पूर्ण महिन्याभरात 15 प्लान दाखवणे. आता मला सांगा की जिसको ज्याला वर्षभरामध्ये लाख रुपये कमवायचे किंवा करोड रुपये कमवायचे त्या व्यक्तीसाठी महिन्यामध्ये पहिला कठीण काम आहे का? तुम्ही वेळोवेळी तुमचं उत्तर तुम्ही मला मेसेजमध्ये तुम्ही देऊ शकता की किती लोकांना असं वाटतं की महिन्याभरात 15 प्लान होऊ शकणार नाहीत, किंवा किती लोकांना असं वाटतं की महिन्याभरात 15 प्लान आपण देऊ शकतो, काय करू शकता तुम्ही? आपण 30 दिवस रेग्युलर इमानदारीने काम करतो, बिलकुल नाही. महिन्याभरात 15 प्लान दाखवायचे, बरोबर आहे. मग तो व्यक्ती जॉब करणार असू देत किंवा आणखी कुठलंही काम करणार असू देत. आणि मला सांगा की हा जो प्लान आहे हा प्लान दाखवायला पूर्ण दिवस लागणार आहे का तुम्हाला? तर पूर्ण दिवसापैकी तुम्हाला 1 ते 1.5 तास एका व्यक्तीला तुम्ही प्लान दाखवू शकता, बरोबर आहे. म्हणजे काय की हे सोपं आहे. जर तुम्ही करू शकता तर तुमच्या पाठीमागे गेलेल्या व्यक्ती आहेत त्या पण करू शकतील. म्हणजे काय की ड्युप्लिकेट बोलायला आहे, ठीक आहे. म्हणजे 15 प्लान दाखवण्यासाठी नोकरी सोडायची आवश्यकता लागत नाही, किंवा तुमचा जो करंट व्यवसाय असेल किंवा जो करंट इन्कम सोर्स असेल तो सोडायची मला बिलकुल आवश्यकता नाही. आता दुसरं, आपला जो व्यवसाय आपला जो बिझनेस प्लान आहे इन्कम प्लान आहे तो काय, 6, 3 आणि 216. म्हणजे काय की आपण आपल्या फ्रंट मध्ये 6 लोकांना ह्या व्यवसायासाठी उद्युक्त करतो. ती 6 लोक पुढची त्यांच्या 6-7 व्यक्तींना सांगतील आणि टोटली 36 लोक येतील. ती 36 लोक त्यांच्या पुढच्या 6-7 लोकांना सांगतील आणि त्यांची 216 प्रमाणे सांगतील, बरोबर आहे. जर तुम्ही व्यवस्थित प्रकारे जर हा प्लान तुम्ही फॉलो केलात तर तुम्हाला रिझल्ट मिळतील. आता महत्त्वाचं आहे की एका वेळेला तुम्ही किती लोकांना प्लान दाखवता हे महत्त्व नाहीये, तर तुमच्या तोंडातून किती वेळा प्लान बाहेर पडतो हे महत्त्वाचं आहे. नाही तर तुम्ही असं म्हणा की 15 प्लान सांगितले, मग एकच मीटिंग दिली, एका मीटिंग मध्ये 15 त्यांना प्लान काम झालं महिन्याभर की तुमचं काम झालं महिन्याभराच, बिलकुल नाही. एक मीटिंग म्हणजे तुमचं एक प्लान. त्या मीटिंग मध्ये भले एक व्यक्ती असो, मीटिंग मध्ये भले एक व्यक्ती 100 व्यक्ती, 10 व्यक्ती असो की 100 व्यक्ती असो, एक प्लान झाला तुमचा, तो एक प्लान झाला. बरं, हा प्लान तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी दाखवायचा, तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी दाखवायचा, तुमच्या डाऊनलाईनसाठी दाखवायचा, तुमच्या डाऊनलाईनसाठी दाखवायचा. कसंही करून जे तुम्हाला 15 प्लान दाखवायचे, तुम्हाला 15 प्लान दाखवायचे म्हणजे स्वतःसाठी दाखवायचे. तुमच्या खालची जी डाऊनलाईन आहे, खालची जी डाऊनलाईन असेल पण त्यांच्यासाठी 15 प्लान पण 15 प्लान दाखवायचे. हे 15 प्लान कोणा दाखवायचे? 15 प्लान कोणा दाखवायचे? माणसांना दाखवायचे. मनुष्य प्राणी जो आहे त्याला दाखवायचे. जनावरांना दाखवायचे नाही. स्त्री असो दे, कोणती व्यक्ती, स्त्री असो दे, विद्यार्थी असो दे, त्यांना हा प्लान दाखवायचंय. मला सांगा हे डुप्लिकेट होऊ, मला सांगा हे डुप्लिकेट होऊ शकेल? येस ऑर नो. प्रिया मॅडम बोलतात हे डुप्लिकेट होऊ शकेल, म्हणजे हे डुप्लिकेट होऊ शकतो. मनोज साहेब म्हणतात येस, म्हणजे महिन्याला म्हणजे 15 महिन्याला आपल्या तोंडातून बाहेर कसंबर साहेब बोलतात येस, कसंबर साहेब. आता आपण बघूया दुसरा नियम. मोहिनी मॅडम म्हणतात येस. दुसरा नियम काय? 100% युजर
म्हणजे काय 100% युजर आणि 100% युजर आणि 100% 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
डीएक्सन कंपनी ही लीनची कंपनी नाही आहे, लीनची कंपनी स्वतःची कंपनी समजून, ती स्वतःची कंपनी समजून त्यातले जे प्रोडक्ट स्वतः वाले वापरले पाहिजे, स्वतः वाले वापरले पाहिजे. स्वतः हे प्रोडक्ट वापरला, तुम्ही स्वतः हे प्रोडक्ट वापरला, सांगा की तुमच्या स्वतःचे काय आत्मविश्वास, कसा आत्मविश्वास येऊ शकेल. घरामध्ये जरी शॅम्पू वापरामध्ये जरी शॅम्पू वापरायचा वापरला पाहिजे गेला, किंवा केसाला जर हेअर केसाला जर हेअर ऑइल तुम्हाला तेलमच लावलं लागलं, तेलमच लावलं लागलं पाहिजे तुमच्या वॉशरूममध्ये, वॉशरूममध्ये बाथरूममध्ये हेच प्रॉडक्ट तुम्हाला दिसले पाहिजे. हेच प्रॉडक्ट तुम्हाला एखादी व्यक्ती आला जर एखादी व्यक्ती आला नाही आणि तुम्ही डाऊनलाईन आहे आणि तिथून जर बाथरूममध्ये गेले आणि बाथरूममध्ये गेल्यानंतर दुसरा त्यांना जर दुसरा दिसला, तो दुसरा हेअर ऑइल दिसला, ते दुसरा साबण दिसला, ते दुसरा साबण दिसला, तर ते चुकीचं डुप्लिकेशन होणार, ते चुकीचं डुप्लिकेशन होणार. सांगायचं एक वापरायचं नाही, सांगायचं एक वापरायचं नाही असं होणार. दुसरा नियम काय, 100% युजर. कारण का, कारण यूज केल्यानंतर तुम्हाला त्या यूज केल्यानंतर तुम्हाला त्या एक आत्मविश्वास असेल, एक आत्मविश्वास असेल, ते प्रोडक्ट क्वालिटी आहे का, ते प्रोडक्ट क्वालिटीचं आहे का. आपण जर वापरल्यानंतर कळतं की हा खरोखर ज्यांनी मला खरोखर ज्यांनी मला सांगितलं या प्रोडक्टच्या एक आत्मविश्वास, एक आत्मविश्वास येतो. तुम्हाला या प्रोडक्ट बद्दल बोलायला तुम्हाला प्रोडक्ट बद्दल स्वतःमध्ये कॉन्फिडन्स येईल, स्वतःमध्ये कॉन्फिडन्स येईल, मी त्याच्याबद्दल बोलू शका. बरोबर. मग हे 100% युजर आहे, त्याच्यामध्ये ए आणि बी येतात. ए आणि बी, ए आणि बी म्हणजे काय, तर ए म्हणजे 3500 पर्सनल पी व्ही. बरोबर. मग आता तुम्ही म्हणा 3500 पर्सनल पी व्ही, आता हे तर कोण करणार नाही, पण मी सांगतो सगळे करतील. मला सांगा वर्षाला करोडो कमवायचे आहेत किंवा वर्षाला लाखो रुपये कमवायचे आहेत तर 3500 पी व्हीचे प्रॉडक्ट महिन्याच्या पहिल्या तारखेला खरेदी करायचे आणि ते आपल्या डाऊनलाईन लाखवायचे, त्याचप्रमाणे आपल्या अपलाईन लाखवायचे की मी हे मी कोर आहे. जर तुम्ही हे करू शकत नसाल तर तुमचं डुप्लिकेशन राईट होणार नाही. मग काय बोलणार, फक्त बोलायचं असतं करायचं नसतं. जर तुम्ही तुमचे पी व्ही 10% करायला लागले तर तुमच्या खाली डाऊनलाईन जे येते ते पण सगळे 10% करायला लागणार. या 3500 पर्सनल पी व्हीचं 1% करण्याचा फायदा का, फायदा का. तुम्ही हे पहिले स्वतः करायचे, तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा किंवा तुमच्या डाऊनलाईन दाखवा, तुमच्या अपलाईन दाखवा, तुमच्या ग्रुपमध्ये द्या. आता याचा फायदा काय, 3500 पर्सनल पी 1 केल्याचा फायदा काय, 1 केल्यामुळे तुमच्याकडे 3500 पी व्हीचे प्रोडक्ट उपलब्ध असतील, तुम्हाला महिनाभर त्याच्यावरती काम करायला वेळ मिळेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे काय, की तुम्हाला तुमच्या व्यवसायाचं आता टेन्शन राहणार नाही की तुमचं क्वालिफिकेशन होईल की नाही होईल, ह्याचं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला टेन्शन राहणार नाही. बरोबर. बऱ्याच वेळा मी बघितलं की छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्या व्यक्तीचं जे महिन्याप्रती जे इन्सेंटिव्ह होतं, जे बोनस होतं, ते छोट्या छोट्या गोष्टीसाठी गेलेलं आहे. एखादं मी वेळेला 5 PV त्याचा बोनस गेलेला आहे, म्हणजे का, तर 5 PV जरा कमी पडले शेवटपर्यंत, त्याला असं वाटलं की तो क्वालिफिकेशन होईल, खाली बिझनेस डाऊनलाईन बिझनेस झाला आणि तो त्याचं क्वालिफिकेशन केव्हा निघून गेलं कळलं पण नाही त्याला, मग त्याचं नुकसान झालं. त्याच्यापेक्षा जर तुम्ही 3500 PV 1 केला तर तुम्ही त्या विवंचनेतून, त्या स्ट्रेसमधून, त्या टेन्शनमधून तुम्ही बाहेर याल आणि त्याचं डुप्लिकेशन तुमच्या पूर्ण टीममध्ये होईल, हा दुसरा फायदा. त्याचप्रमाणे जर तुम्हीही केलं तर खाली पण लोकं बोलतील, अगर जर आपले अपलाईन करतायत तर मला देखील करायला पाहिजे, ते जर करू शकतं तर मी पण करू शकतो. आता बी, पार्ट बी. आता पार्ट बीमध्ये काय, की 20 customer किंवा 20 consumer ग्राहक तुम्हाला मेंटेन करायचे आहेत प्रत्येक महिन्याला. म्हणजे काय, की ह्या महिन्यात जर तुम्ही 20 मेंटेन केलं तर पुढच्या महिन्यात पण तुम्हाला 20 मेंटेन करायचेच आहेत. आता हे का, आता तुम्ही जे की 3500 पी व्हीचे प्रोडक्ट सगळेच प्रोडक्ट काय मी खाणार नाही, तर मला काही लोकांना प्रमोट करायचे आहेत किंवा काही लोकांना द्यायचे आहेत. बरोबर आहे. मग ज्यावेळी तुम्ही प्लॅन दाखवता त्यावेळी सगळ्याच व्यक्ती तुमच्या व्यवसायामध्ये येणार नाही, तर त्याच्यापैकी काही व्यक्ती व्यवसायामध्ये येतील, काही व्यक्ती प्रोडक्ट वापरायला सुरुवात करतील, तर ते कोण असतील, ते तुमचे ग्राहक असतील. असे तुम्हाला 20 मेंटेन करायचे आहेत. आता हे 20 मेंटेन करण्यासाठी ते तुम्हाला पाहायची गरज नाही की तो इंजिनियर आहे का, डॉक्टर आहे का, रिक्षा चालक आहे का, कुली आहे का, तो टॅक्सी चालक आहे का, हे तुम्हाला पाहायची गरज नाही. फक्त एवढंच की तो माणूस आहे का, एवढंच तुम्हाला पाहिजे आणि त्याला तुम्हाला ते उत्पादन जे आहे त्याच्याबद्दल माहिती इन्फॉर्मेशन द्यायची आणि त्याला ग्राहक बनवायचं आहे, त्या प्रोडक्टचं त्या उत्पादनांचं ग्राहक बनवायचं. आता आपल्याला बरेचसे प्रोडक्ट्स आहे, जरूर नाही की तो सगळेच प्रोडक्ट घेईल,
जरूर नाही की तो सगळ्याच प्रोडक्टचा ग्राहक बनेल, त्यातले काही प्रोडक्ट त्याला आवडतील त्या प्रोडक्टचा तो ग्राहक बनेल. आता 20 कंझ्युमर करण्यासाठी तुम्हाला लोकांच्या घरी झोळीमध्ये प्रोडक्ट घेऊन आणि दरवाजे बेल वाजवायची आणि प्रॉडक्टबद्दल माहिती द्यायची हे बिलकुल करायचं नाही. सेल्समनशिप करायची नाही पहिली गोष्ट. घर पे लाईन लागा की लोक आएंगे, घरी तुमच्या घरी खरोखर लाईन लागेल. जसे आज माझ्याकडे लोक येतात प्रॉडक्ट घ्यायला, हे काय येतात कशासाठी येतात हे जर तुम्ही टेक्निक जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला कळेल हे सोपं आहे. लोकांना उत्पादन विकायला आवडत नाही, कोणालाच आवडत नाही. लोक आपला टाईम विकतील आपल्या बॉसकडे, पण लोकांना सांगितलं की तुम्हाला हे विकायचं म्हटलं तर लोक लांब जातील. लोकांना विकणं म्हणजे हे कठीण काम वाटतं. त्यासाठी सोपं काय आहे ते सोपं काय ते आपण बघूया. आता हे जे 15 प्लान आहेत त्याच्यापैकी किती लोक तुम्हाला हा बोलणार ते हा बोलणार आहेत. जर ॲव्हरेज जर आपण पकडलं, 15 प्लान तुम्ही जर महिन्याला जर तुम्ही केलेत कोणासाठी, स्वतःसाठी किंवा म्हणजे खरं डाऊनलाईनसाठी, तर त्याच्यापैकी 4 किंवा 5 लोक हा बोलतील व्यवसायासाठी, बरोबर आहे. आणि त्याच्यातून 2 किंवा 3 लोक जॉईंड होतील तुमच्या व्यवसायाला. जर अशी लोकं जर 2 किंवा 3 माणसं जो फक्त जोडली जात असतील तर समजायचं की तुमच्या प्लानमध्ये काहीतरी कमतरता आहे. तुम्ही तुमचा प्लान ताबडतोब तुमच्या अपलाईनला दाखवायचा आहे की मी हा असा प्लान दाखवतो आहे, तर ह्या प्लानमध्ये 15 प्लान माणसांना दाखवला, माझ्या फक्त 2 किंवा 3 माणसं जोडली गेली, तर याच्यामध्ये काय कमी आहे. जर तुम्ही मला मार्गदर्शन करू शकलात तर ह्याच्याविषयी मी चांगला प्लान देऊ शकेल. पण जर तुम्ही 6 36 216 हा जर प्लान तुम्ही व्यवस्थित जर दाखवला तर त्याच्यामध्ये 50% रिझल्ट येईल. 50% म्हणजे जर तुम्ही 15 प्लान दाखवले तर कमीत कमी 7-8 लोक तुम्हाला व्यवसायासाठी जॉईन होऊ शकतील. आता जर आपण एक ॲव्हरेज पकडला, 5 लोक जरी जॉईन झाली बरोबर, तर बाकीची लोकं आहेत ती बाकीची लोकं काय करणार आहेत. जे 10 लोक राहिले तर 10 लोक काय करणार आहेत. ते 10 लोक कदाचित असतील की तुम्हाला लगेच मी नाही कसं म्हणू, बरोबर आहे. काही लोकांना असं वाटतं की आता चला ठीक आहे आता आला आहे त्याला कसं काय नाही म्हणू, कसं नाही म्हणू, आता हा तर माझा खास मित्र आहे किंवा खास नातेवाईक आहे त्याला कसं म्हणू शकतो ना. लगेच ताबडतोब तुम्हाला काय बोलायचं आहे, ठीक आहे साहेब कोई प्रॉब्लेम नाही आहे, अगर आप नाही जुळणार चाहते जर तुम्हाला जॉईन व्हायचं नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, काही समस्या नाही आहे. तुम्ही नंतर विचार करून तुम्ही सांगू शकता की तुम्हाला खरोखर जॉईन व्हायचं आहे की नाही व्हायचं आहे. परंतु तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट वापरायला आवडेल, खरेदी करायला आवडेल. लोकांना खरेदी करायला आवडतं पण विकायला आवडत नाही, सगळ्यात महत्त्वाचं. लोक किंवा विकायला तयार नसतात पण खरेदी करायला लोकांना आवडतं, बरोबर. चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट तुम्हाला खरेदी करायला आवडेल, तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट वापरायला आवडेल. जर तुम्हाला कोर बनायचं असेल तर हा प्रश्न तुम्हाला जी लोकं ना बोलत आहेत त्यांना विचारायचं आहे. आता मला सांगा ज्यांना ज्यांना ना बोलायचं आहे तर ते काय विचार करतील. चला बिझनेससाठी जर आपल्याला जॉईंट व्हायचं नाही पण ठीक आहे ही व्यक्ती सांगते आपल्याला प्रोडक्ट वापरायला सांगते तर प्रोडक्ट वापरायला काही हरकत नाही, बरोबर आहे. आणि असा विचार ती व्यक्ती का करू शकेल, कारण ती व्यक्ती पण काय माणूस आहे ना ती, कारण त्याला पण जे रोजच्या जीवनामध्ये लागणारे जे प्रॉडक्ट आहे ते तर लागतंच आहे ना. असं हे तो बाहेरून खरेदी करतो आहे तर तो म्हणलं ठीक आहे एकदा तर वापरून बघतो. आता जर हे एवढं सांगतात ह्या प्रॉडक्टबद्दल उत्पादनाबद्दल एवढी चांगली माहिती देत आहेत किंवा ह्याने चांगली माहिती दिलेली आहे तर वापरून बघायला काय हरकत आहे, बरोबर आहे. कारण त्याला पण ते पेस्ट लागणार आहे, साबण लागणार आहे, चाय कॉफी तेल किंवा पोषक. आजकाल बघितलं व्हिटॅमिन्स वगैरे रोज खातात लोकं, त्यांची जरुरत सगळ्यांनाच आहे, मग तो आपल्याला वापरायला काय हरकत आहे. दुसरं कारण काय, त्याला व्यवसाय करायचा नाही आहे, बरोबर आहे. कारण तो तुमचा खास दोस्त असेल किंवा रिश्तेदार पण असेल, नातेवाईक पण असू शकेल, बरोबर आहे. आणि तो ती व्यक्ती एक विचार करतो, ती व्यक्ती विचार करतो की जर उत्तम दर्जाचे प्रोडक्ट्स आहेत तर वापरून बघतो एकदा, एकदम कसं याला नाही नाही म्हणू, त्याच्यापेक्षा काय बेस्ट काय. जर यांनी एवढं सांगितलंच आहे चांगल्या क्वालिटीची उत्पादनं आहेत, उत्तम दर्जाचे आहेत, राष्ट्रीय स्तरावरती इंटरनॅशनल
आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रोडक्ट वापरले जात आहेत, प्रचंड लोक याचा कंझ्युमर आहेत, ग्राहक आहेत. तर आणि जर 28 वर्षापासून हे इंटरनॅशनल लेवलला आंतरराष्ट्रीय स्तरावरती हां जर एवढ्या कंट्रीमध्ये वापरलं तर खरोखर चांगले पण असू शकतील. वापरायला वापरून बघायला काही हरकत नाही, एकदम नाही कसं बोलायचं असे वापरून बघूया. मग तो काय केलं, तो प्रोडक्टची ऑर्डर देईल. पण तो व्यक्ती प्रोडक्ट खरेदी करायला तयार झाला, त्याला एकदम प्रोडक्ट डिस्काउंटवर द्यायचं नाही. काही व्यक्ती करतात की ठीक आहे मग तुम्हाला प्रोडक्ट मी तुम्हाला डिस्काउंट नाही देतो, तर तसं द्यायचं नाही. तर त्याला काय करायचं, तो जेव्हा तयार झाला प्रोडक्ट घ्यायला तर त्याला काय करायचं, कारण का बघा तो प्रोडक्ट घ्यायला जायचा, तो एखादा प्रोडक्ट सांगेल तुम्हाला की नाही ठीक आहे मग मला एक टूथपेस्ट दे, किंवा तुम्हाला म्हणजे ठीक आहे मग एक साबण दे, असं बोलेल. मग त्याच्याशी काय म्हणायचं, ठीक आहे काय करायचं, ती व्यक्ती समजा ती व्यक्ती आहे तर त्याच्या परिवाराला बोलवायचं, परिवाराला बोलवायचं आणि सांगायचं भाभीजी देखो ये मैंने इनको बिजनेस करने का ऑफर दिया था लेकिन ये सोच के बता रहे हैं ऐसा ऐसे बोल रहे, लेकिन वो मुझसे भी प्रोडक्ट खरीदना चाहते हैं, तो मेरे पास पूरे परिवार के लिए बहुत सारे प्रोडक्ट्स हैं, तो इनमें से कुछ आपके लिए भी है. जैसे कि सबसे हमारे पास है शैम्पू है बालों के लिए, नीली तेलम है, साबुन तो बहुत बढ़िया है जिससे आपकी स्किन आपको ज़रूरत नहीं पड़ेगी बार बार फेशियल करने की, इतना बढ़िया साबुन है. दूसरी बात है कि बच्चों के लिए आप ज़्यादा से ज़्यादा समय देती है, आप चाहती है कि अपना जो बच्चा है वो एग्ज़ाम में अच्छा मार्क्स लेके आए, या फिर जो बहुत मस्ती कर रहा है या फिर उसके कुछ समझ में नहीं आ रहा है, आप समझ कि आप सोच सकते कि हमारा मेरा बच्चा पढ़ाई में आगे बढ़े, तो उसके लिए भी हमारे पास बहुत प्रोडक्ट अच्छा बेहतरीन प्रोडक्ट है कोकोजी. तो उस ये सारे बहुत सारे प्रोडक्ट है जो आपकी ज़िंदगी में लगने वाले हैं, तो आप वो मेरे से खरीद सकते हैं. हाँ अभी आप मेरे करीबी दोस्त है, हाँ करीबी मेरे है, तो मैं आपको ये प्रोडक्ट मैं कुछ डिस्काउंट पे देना चाहता हूँ. तो अभी उस व्यक्ति क्या वो व्यक्ति क्या करेगा, पूरे परिवार के लिए अभी आपने उसको मौका दिया, तो उस व्यक्ति की जो बीवी रहेगी वो क्या बोलेगी, ठीक है जर जर असं असेल ते काम करा, मला पण द्या शॅम्पू द्या, जर केसाची चांगली वाढ होत असेल तर नीली तेलम चांगला म्हणता द्या, चाय म्हणणं असेल तर ॲसिडिटी जर जात असेल तर चहा द्या, किंवा साबण द्या, हां मुलासाठी कोकोजी द्या. म्हणजे विचार करा की ती व्यक्ती एक प्रोडक्ट घेणार होती, पण आता तुम्ही अशा प्रकारे प्रेझेंटेशन केल्यामुळे काय झालं, त्या घरामध्ये 500-600 PV प्रोडक्ट गेले. आता मला सांगा की 500-600 PV प्रोडक्ट जर असे झाले हां तर काय होईल. जर तुम्ही ही गोष्ट सांगायला म्हणजे काय, तुम्ही स्वतःमध्ये तुमच्या बदल आणलात की ठीक आहे ही व्यक्ती जॉईन होत नाही तर पण मी अशा प्रकारे त्याला सांगतो, हा जर तुम्ही बदल तुमच्यामध्ये केलात तर तुम्ही 100% यशस्वी व्हाल, 100%. आता काय होईल, ती व्यक्ती काय होईल, ती व्यक्ती प्रोडक्ट खरेदी केले. ओके प्रोडक्ट व्यक्ती खरेदी केल्यामुळे काय झालं, असे तुमचे बरेच लोक तुम्हाला महिन्यातून 15 प्लान दाखवायचे, त्याच्यापैकी आपण असं पकडलं की 10 व्यक्ती तुम्हाला नाही म्हणतात. जर 10 व्यक्तींनी ना म्हणताना जर प्रोडक्ट तुमच्याकडून जर खरेदी केले तर काय झाले, तुमचा व्यवसाय झाला, तुमचे PV झाले, जिथे आपण म्हणतो की 3,500 PV महिन्याला तिथे तुमचे 10,000 PV बनतील. आता याचे पण 2 फायदे आहेत. फायदा नंबर 1 काय, थोडासा रिटेल प्रॉफिट मिळेल, बरोबर आहे. आता मी जसं म्हटलं की तुम्हाला की लगेच सगळे प्रोडक्ट त्यांना डिस्काउंट द्यायचे नाही, पूर्ण डिस्काउंट काय सांगायचं की ये प्रोडक्ट मैं आपको 10% डिस्काउंट से मैं दे रहा हूँ. नॉर्मली बाहेर आपण बघितलं तर कुठल्या मेडिकल शॉपमध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी बघितलं तर 10% डिस्काउंट दिलं जातं. तुम्ही जर डीमार्ट वगैरे बघितलं एक 10% डिस्काउंटचा रेट असतो. तसं सांगायचं की तुम्हाला मी 10% डिस्काउंट तुम्हाला हे उत्पादनं देत आहे. आता हा जो 10%मध्ये जो रिटेल प्रॉफिट तुम्हाला जो झाला, बरोबर आहे, मग आता ह्या रिटेल प्रॉफिटचं तुम्हाला काय करायचं आहे, तर काही तिकिटी खरेदी करायची. कुठल्या, जर काही प्रोग्राम असतील आपले, काही प्रोग्राम पेड असतात, काही प्रोग्राम आपले फ्री असतात, बरोबर. जसं जसं समजा एखाद्या मोठ्या ऑडिटोरियममध्ये प्रोग्राम असेल तर त्याची तिकीट 100 रुपये असू शकते, मग ते आपण खरेदी केली. किंवा माहिती पत्रक आहेत उत्पादनाविषयी, किंवा एक माहिती देणारं पत्रक तुम्हाला मिळालं आहे, कंपनीचे आहेत,
ते तुम्ही खरेदी केले किंवा दुसऱ्या कोणाची माहिती मिळाली, जर तुम्हाला पेपर्स मिळाले त्याचे झेरॉक्स काढले तुमच्या माहितीसाठी, तर ह्यासाठी हे हा जो रिटेल प्रॉफिट आहे हा तुम्हाला तो कामाला येऊ शकतो. दुसरा दुसरी गोष्ट काय, जी लोक निगेटिव्ह आहेत व्यवसायाबद्दल, कारण काही लोकांना असं काय वाटतं की हा लोकांना जोडण्याचा व्यवसाय आहे किंवा हा प्रोडक्ट विकण्याचा व्यवसाय आहे, बरोबर, लोकांना मला प्रोडक्ट मला विकता येत नाही त्यामुळे मी हा व्यवसाय करू शकत नाही असं लोकांना वाटत असतं, त्याच्यामुळे लोक ह्या व्यवसायापासून लांब होत असतात. म्हणजे काय, लोक ह्या व्यवसायाप्रती निगेटिव्ह असतात. पण जेव्हा ते प्रोडक्ट वापरायला सुरुवात करतात त्यावेळे काय होते, पूर्ण परिवार हा काय होतो, पूर्ण परिवार डीएक्सनच्या प्रॉडक्टबद्दल काय होतो, पॉझिटिव्ह होतो. आणि आपला एक आपलं मोटोच आहे की एखाद्या व्यक्तीने जर प्रोडक्ट वापरलं, बरोबर, तर चारपैकी चार किंवा सहा सहा प्रोडक्ट जर त्याने वापरले तर त्याच्यापैकी दोन तीन प्रोडक्ट त्याला नक्कीच आवडणार आहेत, कारण बाकीचे दोन तीन तो मुद्दाम नाही म्हणेल, पण काही काही प्रोडक्टबद्दल त्याला ना म्हणता येणार नाही. आणि मग पुढे जाऊन काय होणार, तो जो पूर्ण परिवार आहे तो रिएक्शन डिस्ट्रीब्युटर व्हायला त्याचे चान्सेस वाढतील. पुढे तो विचार करू शकेल की प्रोडक्ट एवढे जर क्वालिटी आहे तर मी जर घेऊ शकतो किंवा मी जर वापरलं तर मला कळतं की प्रोडक्ट क्वालिटी आहे, तर मी जर प्रोडक्ट वापरू शकतो तर बाकीचे लोक पण प्रोडक्ट वापरू शकतील माझ्याकडेच, कारण हा बघा हा हा प्रोडक्ट विकण्याचा व्यवसाय नाही आहे. हा लोकांना सांगायचं की तुम्ही जे प्रोडक्ट वापरणं जे ब्रँड वापरलेत तर त्या ब्रँडबद्दल वापरल्यामुळे तुम्हाला काही मिळालेलं नाही आहे, पण जर तुम्ही डीएक्सन कंपनीचे ब्रँड वापरत असाल तर तुम्हाला पुढील जनरेशनसाठी पुढच्या पिढीसाठी हे प्रोडक्ट तुम्ही फ्री करू शकाल, त्याचबरोबर तुम्ही एक तुमचं करिअर देखील बनवू शकाल. हे जर फायदे सांगितले तर त्यामुळे ती व्यक्ती काय काय विचार करते, ठीक आहे प्रोडक्ट तर चांगले आहेत, माझ्या मोबाईलमध्ये जवळजवळ 500 कॉन्टॅक्ट्स आहेत आणि 500 कॉन्टॅक्ट्समधून ह्या व्यक्तीने काय सांगितलं की तुमची 6 लोक जरी तू प्रोडक्ट खरेदी करायला लागले स्वतः जाऊन तरी पण हा व्यवसाय वाढू शकतो, तर मला हा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही, कारण काय ह्या व्यवसायासाठी मला काय मोठं लोन बिन घ्यायची गरज नाही आहे, किंवा मला घरी सामान आणून ठेवायचं नाही आहे, हां 1-2 लाखाचं काय सामान मला आणून ठेवायचं नाही आहे, तर मला मी जे प्रोडक्ट वापरलेत उत्पादनं वापरलेत ती जी त्याच्यापैकी जी काही चांगली वाटली त्याच्याबद्दल लोकांना माहिती द्यायची आहे की हे प्रोडक्ट कुठल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स आहेत आणि ह्याच्यामुळे मला काय फायदा झाला, माझ्या जीवनामध्ये काय बदलाव झाला हे सांगायचं आहे. आणि जर हे जर सांगून जर लोक येत असतील तर काय वाईट आहे, त्याच्यामुळे काय होतं त्याचं पुढे जो डिस्ट्रीब्युटर बनण्याचे त्याचे चान्सेस वाढतात, कारण काय त्याला प्रोडक्ट चांगले वाटतात. तिसरा फायदा काय, ह्याचं डुप्लिकेशन. जर ह्याचं डुप्लिकेशन तुमच्या टीममध्ये झालं तर पीव्हीटी तुफानी होईल आणि लोकांचे जे झगडे आहेत ना ते पण कमी होतील. बघा काही वेळेस लोक झगडे करतात, अरे मी त्याच्याकडे गेलो होतो पण त्याने मला प्रोडक्ट घेतले नाही, हां मग त्याच्यावर काय होते त्याच्यावर झगडा करायला सुरुवात होते, तो माझा चांगला मित्र होता पण त्याने घेतलेला नाही मला, त्याच्याशी बेस्ट काय त्याला ऑफर दिली प्रोडक्ट त्याला घ्यायला लावले कन्झम्पशन करायला लावले त्याच्यावर तुला चांगलं वाटलं फॉलोअप घेतला त्याला चांगले वाटले तर त्याला आपण उद्युक्त करू शकतो की त्याच्या बेस्ट वे आता माझं काम झालेलं आहे, आता बेस्ट वे जर मी तुला स्वतःला घ्यायची असेल तर एक सिम्पल काम कर, तू ह्या व्यवसायाचं रजिस्ट्रेशन करून घे त्याच्यासाठी काही पैसे लागत नाहीत आणि तुला राहणारे जे उत्पादन आहे ते तू स्वतः जाऊन घे जेणेकरून तुला आणखी 10% डिस्काउंट मिळेल. मग तू आणखी 10% डिस्काउंट मिळण्याच्या उद्देशाने काय करेल, ठीक आहे मी हा करेन नाही व्यवसाय मी स्वतः जाऊन घेईन, जर त्या 20% डिस्काउंट मिळायला लागला अप्रॉक्सिमेटली तर तो स्वतः जाऊन घेईल ना, हा एक फायदा झाला. आणि चौथा फायदा काय झाला की तुम्हाला आता तुमच्या पर्सनल पीव्हीचं टेन्शन राहिलं नाही, नाही तुम्हाला वाटायला लागलं की 3,500 पीव्ही कसे करणार, माझ्या घरात जर एवढे प्रोडक्ट मी वापरायला लागू मी महिन्यात 10,000 प्रोडक्ट लागले तर कसं होणार माझं बजेट कोलबडून जाईल, बरोबर आहे. पण जर तुम्हाला असं सांगितल्यामुळे लोकांनी जर तुमच्या डिमांड केली की मला नाही मला ते टूथपेस्ट पाहिजे शॅम्पू पाहिजे कोकोरी पाहिजे चाय पाहिजे, हे जर तुमच्याकडे जर त्यांनी डिमांड केली तुम्ही त्याच्या विकायला घरी गेलत नाही, जर त्यांनी तुमच्या डिमांड केली तर काय होईल तुम्ही द्याल की नाही, म्हणजे काय की तुमचा व्यवसाय हा ॲटोमॅटिक झाला. आणि जर तुमचे विचार करा की तुमचेच पर्सनल पीव्ही जर 10,000 व्हायला लागले आणि तुमच्या टीम जास्त नाही 1-10 लोक येत असतील, 10 लोकांनी पण ह्याचं डुप्लिकेशन केलं
तर कितीचा व्यवसाय होतो वर्षभर महिन्याभरामध्ये? 1 लाखाचा, 1 लाख पीव्हीचा व्यवसाय होतो. विचार करा, जर 1 लाख पीव्हीचा जर तो व्यवसाय सुरू झाला तर तुम्ही जे 10,000 जे तुम्हाला लागत होते किंवा 3,500 पीव्ही करायला जे पैसे लागत होते ते तुमचे पैसे फ्री होऊन जातील, महिन्यामध्ये तुमचे पैसे फ्री होऊन जातील. मग तुम्हाला कळेल अरे हे तर आता प्रोडक्ट मला आता फ्रीमध्ये मिळायला लागले. एवढं हे सिम्पल आहे. आता हा मी तुम्हाला काय सांगितलं की 20 कन्झ्युमर तुम्हाला मेंटेन करायचे आहेत. मग आता मला सांगा की हे जे 20 कन्झ्युमर जे असतील ते काय असे म्हणणार आहेत का की नाही वो जो हमारे जो जो दिखाया था डिक्सन डीएक्सन के बारे में बोले थे ना वो अभी हमारे पीछे पड़ते नहीं है. कारण आपल्या पाठी लोकांच्या पाठी पडायची गरजच नाही आहे. कारण काय पाठी पडल्यानंतर लोकांना विचारलं सारखं सारखं प्रोडक्ट घ्या प्रोडक्ट घ्या म्हटलं तर लोक आणखी निगेटिव्ह होऊन जातात. ते काय सांगतील अरे वो जो हमारे जो दोस्त आहे वो डीएक्सन प्रोडक्ट हमें देते है बहुत अच्छे आहे. की जे त्यावेळेस आता खरेदी करत जातात त्यावेळेस आम्हाला विचारतात एक फोन करून की मी आता खरेदी करणार आहे तुम्हाला काय लागणार आहे असेल तर सांगा मला मी तुमच्यासाठी देखील पण घेऊन येईल. मग ते काय म्हणतात की ते आमच्याकडून जास्त काय कमवत नाही पण आम्हाला ते प्रॉडक्ट ते डिस्काउंट देतात 10% डिस्काउंट देतात. म्हणजे किती चांगले व्यक्ती आहेत की जे स्वतः खरेदी करतात त्यावेळी पण आम्हाला पण विचारतात आणि जे ते प्रॉडक्ट देतात ते पण चांगल्या क्वालिटीचे आहेत त्यांच्यामुळे आम्हाला चांगल्या क्वालिटीचे दर्जाचे प्रोडक्ट पण देखील आम्हाला वापरायला मिळते. आता तिसरा नियम, परचेस ऑल प्रमोशन मटेरियल. खूप महत्त्वाचं, जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला जे कंपनीकडून मिळालं जे प्रॉडक्ट प्रमोशन मटेरियल आहे हे तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. कारण का तुम्हाला प्रॉडक्ट घेऊन जायची गरज नाही. आता प्रॉडक्ट कॅटलॉग आहे, जर समजा त्या व्यक्तीने बघा की प्रॉडक्ट कसं तुम्ही दाखवा भाऊ तर बेस्ट वे आपला प्रॉडक्ट कॅटलॉग कळला त्यात दाखवलं ऋषी गॅनोटी बघा ही ऋषी गॅनोटी याप्रमाणे आहे ह्याचे हे हे फायदे आहेत किंवा हा शॅम्पू आहे ह्याचे हे फायदे आहेत हा नीली तेलम ह्याचे हे फायदे आहेत हे कोकोजी ह्याचे हे फायदे आहेत ही स्पिरुलिना ह्याचे हे फायदे आहेत हे तुम्ही सांगू शकता. बरोबर आहे. त्याचबरोबर कंपनी प्रोफाईल, कंपनी प्रोफाईल काय आहे तुम्हाला जर लक्षात राहत नसेल की कंपनीबद्दल काय सांगायचं तर कंपनी प्रोफाईल एक स्पेशल आपल्याकडे फोल्डर आहे कंपनीने दिलेला त्या कंपनी प्रोफाईलमध्ये आपण दाखवू शकतो की आपले एवढे मिलियन डिस्ट्रीब्युटर्स आहेत कन्झ्युमर्स आहेत वर्ल्ड वाईड. बरोबर, एवढ्या राष्ट्रामध्ये हे व्यवसाय पसरलेला आहे. बरोबर, कंपनीचे बेसिक इथिक्स हे आहेत ह्या प्रकारे तुम्ही माहिती देऊ शकता किंवा कंपनी जे फाउंडर आहेत ते कोण आहेत त्यांची क्रेडिबिलिटी काय आहे पूर्ण जगामध्ये. आज ते हिमसामसारख्या मोठ्या संस्थेचे जे ब्रँड अँबॅसेडर आहेत अशा ह्या गोष्टी तुम्ही कंपनीच्या प्रोफाईलमध्ये सांगू शकतात. जेणेकरून काय की समोरची व्यक्ती एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवते तुमच्याबद्दल की ही व्यक्ती ज्या कंपनीवर काम करते ही कंपनी बहुत खूप मोठी वर्ल्ड वाईड आहे चांगल्या प्रतीची आहे आणि चांगल्या प्रतीचे चांगल्या गुणवत्तेचे उत्पादनं बनवते. दुसरी RVC यूट्यूब चॅनल, एक व्हिडिओ RVC यूट्यूब चॅनल दररोज संध्याकाळी 7 वाजता एका व्यक्तीचं तुम्हाला संभाषण तुम्हाला ऐकायला मिळू शकतं पाहायला मिळू शकतं. त्याच्यावर काय करायचं की जर तुम्हाला शक्य होत नसेल 7 वाजता तुम्हाला अटेंड करायला जमत नसेल तर त्या दिवशी झालेलं जे आहे यूट्यूब चॅनलमध्ये आलेलं आहे ते तुम्ही दुसरा दिवस यायच्या अगोदर तुम्ही तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आणि त्या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने त्याच्या यशस्वी होण्यासाठी ज्या काय गोष्टी सांगितल्या आहेत त्याने कुठल्या अशा गोष्टी केल्या आहेत की ज्यानेकडून तो यशस्वी झाला त्या गोष्टीवर तुम्ही स्वतः तुम्ही तो व्हिडिओ ऐकून नोट्स काढा. आता मला सांगा की व्हिडिओ ऐकून व्हिडिओ पाहून त्याच्यातल्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात की ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी केल्यामुळे ही व्यक्ती यशस्वी झाली हा तुमचा व्यक्तिगत एक अनुभव असू शकतो एक व्यक्तिगत एक्सपिरियन्स असू शकतो एक्सपिरियन्स. जर तुम्ही त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या व्हिडिओबद्दल तुम्ही जर असे नोट्स काढलेत तर इन फ्युचरमध्ये तुम्हाला कळेल की मला देखील यशस्वी होण्यासाठी काय करायला पाहिजे. कारण RVC यूट्यूब चॅनलवर त्याच व्यक्ती आहेत ज्या यशस्वी झालेल्या आहेत मग त्याच्यामुळे तुम्हाला यशस्वी होण्याचे एक कारण मिळतील की त्यांनी काय कारण कुठल्या कारणामुळे ती व्यक्ती यशस्वी झाली किंवा त्यांनी कुठले टॅक्टिक्स वापरले त्यांनी काय आयडिया केली हे तुम्हाला कळेल. मग ते 100 जर आयडिया तुम्हाला मिळाल्या त्या 100 पैकी 1 आयडिया जरी तुम्हाला कळली व्यवस्थित आणि त्या आयडियावर जर तुम्ही काम करू शकलात तर मी सांगतो 100% तुम्ही 1,00,000 रुपये कमवू शकाल. हां,
वर्षाकडला वर्षाकाठी 5 लाख कमवायला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण हा बिझनेस डुप्लिकेशनचा आहे. जर त्या व्यक्तीला ती आयडिया वापरून जर तू जर त्या व्यक्तीला यश मिळालं असेल तर तीच आयडिया देखील तुम्ही वापरून तुम्हाला देखील यश मिळू शकेल. पण स्वतःचं तुम्हाला डोकं वापरायचं आहे. हे केव्हा होईल? जर तुम्ही त्याच्याबद्दल नोट्स काढल्यात तर. चौथा नियम काय? परचेस रेकमेंडेड बुक्स. महत्त्वाचं, सगळ्यांना काय वाटतं की हा व्यवसाय प्रोडक्ट विकायचे आहेत, बस प्रोडक्ट विकले की माझा व्यवसाय झाला. काही लोक म्हणतात मला मला प्रोडक्ट मी 10 लाखाचे प्रोडक्ट विकू शकतो. विकू शकता. जर तुम्ही 10 लाखाचे प्रोडक्ट विकत असाल म्हणजे तुम्ही ट्रॅडिशनल व्यवसाय करत असाल, तर तुम्ही सेल्समनशिप करत असाल. हा व्यवसाय सेल्समनशिप करण्याचा नाही आहे, हा व्यवसाय तुम्हाला स्वतःला बदलण्याचा व्यवसाय आहे. मला सांगा, ह्याच्यापूर्वी तुम्ही व्यवसाय केला आहेत का? नाही. मग व्यवसाय करणाऱ्यांची मानसिकता कशी असू शकते? ते कुठल्या गोष्टी करतात? ते स्वतःमध्ये काय बदल करतात? किंवा त्यांनी काय गोष्टी केल्या आहेत? किंवा त्यांचे विचार काय होते? पहिले काय होते आणि आत्ता काय आहेत? आणि मला कुठले विचार माझे बदलायला पाहिजेत हे तुम्हाला केव्हा कळेल? जर तुम्ही पुस्तकं रेकमेंड केलेली जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं वाचाल तर. ह्याच्यापैकी मी सांगेन सगळ्यात महत्त्वाचं जो पुस्तक आहे तो आहे बडी सोच का बडा जादू. म्हणजे काय? तुमची जर विचार जर तुम्ही मोठे ठेवलेत, कशा प्रकारे तुम्हाला विचार करायला पाहिजे तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी, तर हे पुस्तक तुम्हाला शिकवेल. मी माझ्याबद्दल सांगेन की आज जर मी व्यवसायामध्ये यशस्वी आहे तर माझ्या जीवनामध्ये क्रांती आणणारं सगळं जे पुस्तक आहे ते कुठलं आहे तर हे बडी सोच का बडा जादू. ज्या ज्यावेळी मला असं वाटतं की ह्या व्यवसायामध्ये फेल होईन किंवा मी ज्यावेळी डिमोटिवेट होत असतो त्यावेळी त्यावेळी हे पुस्तक मी काढतो, त्या पुस्तकात 1-2 पेजेस वाढले की परत माझं मोटिवेशन येईल, मोटिवेशन येतं. आणि खरोखर तुम्ही जर हे पुस्तक दररोज 1 पान जरी वाचलं झोपण्यापूर्वी तर तुम्हाला कळेल की हे पुस्तक तुमच्या आयुष्यात किती जादू करू शकतो. त्याचप्रमाणे बिझनेस स्कूल म्हणजे नक्की काय? की आपण आतापर्यंत नॉर्मल आपलं एज्युकेशन घेतलेलं आहे, व्यवसायासाठी असं कुठलं स्कूल आहे, कॉलेज आहे जिथे व्यवसाय शिकवला जातो? नाही. आजही जर म्हटलं तर कॉलेजमध्ये शाळेमध्ये तो एक विषय आहे, पण बिझनेस कसं करायचा हे तिथे शिकवलं जात नाही. बिझनेस कसा मेंटेन करायचा हे तिथे शिकवलं जातं, पण ते बिझनेस कोणाचे? दुसऱ्यांचे. त्याचप्रमाणे दुसऱ्या आणखीमध्ये LNP चा सवाल ही जबाब आहे. जी लोकं तुम्हाला नाही म्हणतात ती नाही म्हणण्यामागे त्यांना काय म्हणायचं नक्की हे जर पुस्तक वाचल्यानं तुम्हाला कळेल. आणि ह्या पुस्तकाबद्दल मनाला येणं जास्त चांगलं सांगू शकतील की हे पुस्तक किती जबरदस्त आहे, लोक का नाही म्हणतात, त्याच्यापाठी त्यांचे काय कारण असतात हे कळतं. असं हे सवाली जबाब आहे LNP हे ठराविक जे आहे. त्याचप्रमाणे लोकव्यवहार, हां, डेल कार्नेगीचं सगळ्यात सर्वोत्कृष्ट पुस्तक आहे ते डेल कार्नेगी. ह्या डेल कार्नेगीचं पुस्तक जे आहे लोकांशी व्यवहार कसं करायचं, कारण हा आपला व्यवसाय जो आहे हा मी वारंवार सांगतो हा प्रोडक्ट विकण्याचा व्यवसाय नाही आहे, तर हा लोकांशी संबंध वाढवण्याचा व्यवसाय आहे, लोकांशी बोलायचा व्यवसाय आहे. लोकांशी काय बोलल्यानंतर लोक तुमच्या पाठी येतील, हे काय हे कसे हे मी लोकांशी कसा व्यवहार केल्यानंतर तुमचा व्यवसाय वाढेल हे तुम्हाला हा लोकव्यवहार हे जे पुस्तक आहे डेल कार्नेगीचे ते तुम्हाला शिकवतो. काही लोक पुस्तकं घेतात आणि ठेवून देतात, रेकमेंड केलेली पुस्तकं आहेत ते घेतात आणि ठेवून देतात. पण पुस्तकं नुसतं घेऊन ठेवून द्यायची नाही तर काय करायचे ती वाचायची पण आहेत. आणि का वाचायची आहे? ह्याच्यामुळे तुमची वाणी ती देखील समृद्ध होऊन जाईल. ज्यावेळी तुम्ही एखाद्या ठिकाणी बोलायला उभे राहाल किंवा जेव्हा एखाद्या व्यक्तीशी तुम्ही बोलत असाल तर ॲटोमॅटिक तुमच्या वाणीमध्ये त्या पुस्तकामधले विचार जे पॉझिटिव्ह आहे तसे विचार त्या व्यक्तीसमोर तुम्ही मांडू शकाल. त्याच्यामुळे काय होईल की त्या व्यक्तीला कळेल की आपल्या समोर जी व्यक्ती आहे हा बदल तुमच्या स्वतःमध्ये होईल, आणि हा बदल झाल्यामुळे ती व्यक्ती ॲटोमॅटिक मॅग्नेट सारखी एका लोह चुंबकासारखी तुमच्याकडे आकर्षित होईल. ही जे छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत ना ह्या जो गोष्टी केल्यात तर खूप तुमच्या जीवनावरती प्रभाव पडेल, तुम्ही आतून बाहेरून सगळ्या प्रकारे बदलून जाल. आणि हे केल्यामुळे केवळ ह्या व्यवसायातच नाही तर तुमच्या पर्सनल व्यक्तिगत आयुष्यात देखील तुम्ही यशस्वी होऊ शकाल. तुम्हाला जे साध्य करायचं आहे ते तुम्ही साध्य करू शकाल. या व्यवसाय व्यतिरिक्त पण तुम्ही आणखी काय हवं असेल ते देखील तुम्ही मिळवू शकाल. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी सांगतोय तुम्हाला त्या तुमच्या गोष्टी तुमच्या पर्सनल व्यक्तिगत आयुष्यामध्ये देखील बदलाव घडून आणू शकतील. आता हे पुस्तक कुठले आहे बघा, सिक्रेट्स ऑफ द मिलियनेअर माइंड, द न्यू प्रोफेशनल्स,
रिच डॅड पुअर डॅड, यू कॅन सेल शू कॅन, यू कॅन सेल, तुम्ही काही विकू शकता, कसे विकू शकता. किंवा द वेलनेस रिव्होल्युशन, जबरदस्त आहे, पॉलिसन पिल्झर, त्याने अगोदरच प्रिडिक्शन केलं आहे की येणार काळ हा वेलनेस रिव्होल्युशनचा असेल, आणि आपली कंपनी किंवा आपले जे उत्पाद हे काय आपले वेलनेस येतात आपल्या शरीराला, वेलनेस. सॅक युअर बॉस, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, तुमच्या अंतर्मनात जी जी ताकद आहे ती ताकद ह्याच्याबद्दल माहिती तुम्हाला आहे. त्याच्यामध्ये एक एक सायकोलॉजी शिकणारा मुलगा एका एक डॉक्टर गेला आणि डॉक्टरला बोलला की डॉक्टर डॉक्टर डॉक्टर, जब मैं रात को सोता हूँ तो मुझे एक दरवाजा दिखता है सपने में, और मैं जोर से जाकर उसको धड़ाम से दरवाजे को टकराता हूँ और उसे धकेलने की कोशिश करता हूँ. मैं जो उघडण्याचा प्रयत्न करतो पण दरवाजा काय उघडत नाही, असं का होतं ते मला कळत नाही. डॉक्टर ने काय सांगलं, डॉक्टर काय बोलतात, ठीक आहे आज जेव्हा झोपशील, ज्यावेळी तो स्वप्न पडेल त्यावेळी त्या दरवाजावरती बघ काहीतरी लिहिलेलं असेल ते वाच आणि मग बघ. दुसऱ्या दिवशी डॉक्टरने विचारला त्या मुलाला, त्या स्टुडंटला, विद्यार्थ्याला विचारलं की काय कसं झालं, तर विद्यार्थी बोलतो हां दरवाजा उघडला. कैसे का उघडला, कसं काय उघडला, किंवा की उसके ऊपर, कारण त्याच्यावरती लिहिलं होतं पुल मतलब खिचो, त्याने काय सांगितलं होतं ओढा, दरवाजा ओढा आपल्याकडे, आणि तो काय करत होता न वाचताच तो काय करायचा, तो ढकलत चालला होता. पुश म्हणजे काय, तो ढकलत होता. वास्तविक दरवाजा ओढण्यामुळे उघडणार असता पण तो काय करत होता, तो ढकलत होता. बरोबर आहे. म्हणजे काय की जर तुम्ही वाचलात तर तुमच्या आयुष्यामध्ये असे कितीतरी दरवाजे उघडतील. बरोबर आहे मोहिनी मॅडम, एक्झॅक्टली परफेक्ट परफेक्ट. बघा ही छोटी गोष्ट आहे आणि हे जर तुम्ही करायला सुरुवात केली, मी सांगतो ना हे लगेच तुमच्या आयुष्यात होणार नाही, पण जर तुम्ही सुरुवात केली तर 1-6 महिन्यामध्ये तुम्ही बघाल की तुम्ही आंतरबाह्य तुमची बदलण्याची प्रोसेस ही सुरू झाली असेल, आणि तोपर्यंत तुम्ही यशस्वी यशस्वी होणं नक्की काय हे तुम्हाला कळायला लागलं असेल. 5वा नियम, 5वा नियम काय, अपॉर्च्युनिटी के सारे प्रोग्राम अटेंड करना अपने बीवी के या फिर अपने पती के साथ हो सके तो, जर शक्य असेल तर. हां कंपल्सरी नाही, म्हणजे काय की जे डीएक्सन कंपनी जे काही प्रोग्राम असते अरेंज करते बरोबर, ते प्रोग्राम अरेंज करण्याचा प्रयत्न करणे कोणाबरोबर, जर ती व्यक्ती असेल तर ती आपल्या बायकोबरोबर ते प्रोग्राम अटेंड करेल, किंवा ती महिला असेल तर ती आपल्या नवऱ्याला घेऊन ती तो प्रोग्राम अटेंड करेल, आणि शक्य असेल तर. कारण का काय काय असतं की एखादी व्यक्ती काही नोकरी धंद्यानिमित्त दुसऱ्या शहरामध्ये राहत असते, त्यावेळी शक्य नसतं की त्याची तो आपल्या बायकोला घेऊन ते प्रोग्राम अटेंड करू शकेल, मग त्यावेळी तो एकटा स्वतः जाऊ शकतो. पण जर त्यावेळी जर ती उपलब्ध असेल तर तो प्रोग्राम किंवा तसे काही प्रोग्राम आपल्या पत्नीला घेऊन बघणे खूप गरजेचं आहे. ह्याचा फायदा काय होतो, ह्याचा फायदा होतो की एनर्जी तुमची डबल होते. मला सांगा आतापर्यंत तुम्ही एकटं काम करत होतात, पण जर त्या घरातील महिला जर तिला कळलं की हा व्यवसाय आपल्या पुढच्या जनरेशनसाठी ते बेस्ट आहे आणि ह्या व्यवसायामुळे आपल्या घराला पूर्ण घराला एक स्वास्थ्य मिळेल, आणि ती एनर्जी जर तिला मिळाली तर त्या एनर्जीने ती दुपटीने कामाला लागेल. म्हणजे ज्यावेळी तुम्ही नोकरीमध्ये ऑफिसमध्ये काम करत असाल त्यावेळी ती महिला घरी असेल तर तुमचं काम ती करत असेल, खूप महत्त्वाचं आहे. ह्याच्याबद्दल एक किस्सा सांगेन की माझ्या फ्रंटलाईनमध्ये एक एडना कारवालो ही व्यक्ती जॉईन झाली. वास्तविक तिचा माझा संबंध नाही. ज्यावेळी माझी मिसेस ज्यावेळी ट्रेनमधून ट्रॅव्हल करायची त्यावेळी ती त्या ट्रेनमध्ये असायची, आणि बोलता बोलता ती विषय निघाला की तिने असं बोलताना विचारला माझ्या मिसेसला की तुमचे पती काय करतात असं, तर तिने सांगितलं की नाही माझे मिस्टर जे आहे ते एक नेटवर्किंग करतात. तर ती पटकन बोललो अरे वा नेटवर्किंग गुड बिझनेस. ती व्यक्ती टाइम्स ऑफ इंडियामध्ये कामाला होती, तर तिने सांगितलं की मला तुमच्या मिस्टरांना भेटायला आवडेल, ते नक्की काय करतात जाणून घ्यायला मला आवडेल, कारण अशा नेटवर्किंग मला इंटरेस्ट आहे. मी माझ्या मिसेसने तिला नंबर दिला, तिने लगेच मला 2 वाजता दुपारी 2 वाजता फोन केला की असं असं तुमच्या मिसेस बरोबर बोलणं झालं तर तुम्ही कुठला व्यवसाय करता काय करता. मी तिला फोनवरती दुसरी माहिती दिली आणि तिला सांगितलं की सगळ्या जर गोष्टी जर ऐकायची असेल तर आपल्याला भेटणं गरजेचं आहे, तुम्ही मला केव्हा भेटू शकाल तुम्ही सांगा. दुसऱ्या दिवशी अपॉइंटमेंट तिने दिली दुपारच्या लंच टायमामध्ये,
तिला व्यवसायाबद्दल माहिती दिली, प्रॉडक्टबद्दल माहिती दिली, त्या व्यक्तीने तिथले ते फॉर्म भरला, मॅडम फॉर्म घेतला आणि तिने स्वतःहून जाऊन तिने तो फॉर्म सबमिट केला त्याच दिवशी आणि तिने उत्पादन घेतली प्रोडक्ट. आता ती व्यक्ती गोव्यामध्ये आहे, आता ती व्यक्ती गोव्यामध्ये आहे आणि गोव्यामधून ती व्यक्ती आपले जे प्रोडक्ट आहे ती परचेस करते. टाइम्स ऑफ इंडियामधून ती आता ती रिटायर झाली आणि तिला गोव्यामध्ये स्थायिक आहे आणि तिकडे ती हे उत्पादनं खरेदी करते. आता मला सांगा एक सिस्टम मीटिंग की हा व्यवसाय कसं करायचं, बरोबर? एक सिस्टम मीटिंग किंवा एक ओपन प्लॅन म्हणजे हा व्यवसाय केल्यामुळे मला पैसे कसे येऊ शकतात याच्याबद्दल माहिती. एक लीडरशिप प्रोग्राम की नेतृत्व कसं करायला पाहिजे आणि नेतृत्व करण्यासाठी काय कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे, कशा प्रकारे केलं की आपला हा व्यवसाय यशस्वी होतो, आणि एक बिझनेस बिल्डिंग सेमिनार म्हणजे काय की ज्या व्यक्ती ह्या व्यवसायामध्ये यशस्वी झाल्यात त्याच्याबद्दल माहिती देणारा एक सेमिनार, हे स्वतः पहिल्याने अटेंड करायचे महत्त्वाचे. नाही तर काय सांगणार की स्वतः अटेंड न करता दुसऱ्यांना सांगायचे नाही आहेत, स्वतः पहिले अटेंड करायचे, त्याच्याबद्दल माहिती घ्यायची आणि मग आपले जे हाफ असेल बेटर हाफ, जर ती महिला असेल तर तिचा नवरा असेल किंवा जी व्यक्ती पुरुष असेल तिची बायको असेल, अशा दोघांनी हे प्रोग्राम अटेंड करायचे. सहावा नियम, सहावा नियम आहे टीम वर्क. मग हा बिझनेस स्विमिंग पोर्ट जसा नाही आहे, स्विमिंग स्पोर्ट्स आहे ना, स्विमिंग स्पोर्टमध्ये कसं एकट्यानेच पोहायचं असतं, बरोबर? स्वतःची एकटी एकट्याने शक्ती लावायची असती, म्हणजे काय एकट्यानेच एकट्याने खेळायचं असतं, तसं नाही. तर हा बिझनेस कसा आहे फुटबॉल स्पोर्ट्ससारखा किंवा क्रिकेट स्पोर्ट्ससारखा, क्रिकेट खेळासारखा. कसं? कारण फुटबॉलमध्ये एक टीम असते, तसंच क्रिकेटमध्ये पण एक टीम असते. ह्याचं महत्त्व काय असतं? समजा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही चांगली गोष्ट तुम्ही करू शकाल पण दुसऱ्या गोष्टीमध्ये तुम्ही कमजोर असू शकाल, पण तीच जर तुमच्या टीममध्ये 10 लोक आहेत त्या 10 व्यक्तीपैकी एक व्यक्ती ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही कमजोर आहात त्या क्षेत्रामध्ये ती व्यक्ती चांगलं काम करू शकत असेल, तर त्याने काय होईल की तुमची जी कमजोरी आहे ही कमजोरी निघून जाईल, दुसऱ्या व्यक्तीची जी स्ट्रेंथ आहे ती तुमच्या टीमची स्ट्रेंथ बनेल आणि तुम्ही यशस्वी व्हाल. म्हणून काय की हा जो व्यवसाय हा व्यवसाय क्रिकेटसारखा आहे, एक स्विमिंग स्पोर्टसारखा नाही, एकट्याने खेळायचं नाही तर टीम बरोबर तुम्हाला खेळायचं आहे, टीमनीच तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे. बघा, म्हणून आपल्या ह्याचं काय टीम्स एफर्ट, जर तुम्ही एकट्याने न करता जर टीम मार्फत जर तुम्ही काम केलं तर तुम्ही यशस्वी होता. बघा, नोकरीमध्ये तुम्ही लोक एकटेच असता, म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे तुम्ही विचार करता ते सगळं काही शक्य होत नाही, जे स्वप्न बघतात ते पूर्ण होत नाही. पण जर तुम्ही टीम बनून जर तुम्ही व्यवसाय केला, कारण हा व्यवसाय हा एका टीमचाच व्यवसाय असतो. बघा, तुम्ही एखादी कंपनी बघितलं तर एखाद्या कंपनीमध्ये 100-200 वर्कर असतात, म्हणजे काय 100-200 वर्करांची ती टीम असते, बरोबर आहे? त्याचप्रमाणे हा व्यवसाय एक जर तुम्ही टीम प्रमाणे जर केला तरी ह्या व्यवसायामध्ये तुम्ही यशस्वी होण्याचे 100% चान्सेस वाढतील. दुसरी गोष्ट म्हणजे लाईन ऑफ स्पॉन्सरशिप आणि कंपनीची मीटिंग, याची मदत घेऊन तुम्हाला तुमचा हा व्यवसाय वाढवायचा आहे. लाईन ऑफ स्पॉन्सरशिप म्हणजे काय की ज्यांनी तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये आणलं आहे त्यांची मदत आणि कंपनीचे जे रेग्युलर होणारे जे प्रोग्राम्स आहेत कार्यक्रम्स आहेत त्याची मदत घेऊन तुम्हाला तुमचा व्यवसाय तुम्हाला वाढवायचा आहे, तुमची टीम बिल्ड करायची. टीम वर्कमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे एडिफिकेशन. एडिफिकेशन म्हणजे काय की प्रमोट करणं, तारीफ करणं, म्हणजे ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीची तारीफ, त्या व्यक्तीच्या चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टीबद्दल सांगणं, म्हणजे काय की एडिफिकेशन म्हणजे काय की दोन व्यक्तीमधला जो ब्रिज आहे तो ब्रिज बांधणे. जी नवीन व्यक्ती असेल तिला तुमच्याबद्दल काही माहीत नसेल, पण ज्यांनी तुम्हाला तिच्या समोर आणलेलं आहे त्या व्यक्तीने जर तुमच्याबद्दल जर एडिफिकेशन केलं तर काय होईल, जी मनामध्ये त्यांची जी दरी असेल ती दरी निघून जाईल. आता एडिफिकेशन कोणाचं करतं? एडिफिकेशन सगळ्यात महत्वाचं आहे डॉक्टर लिमचं. डॉक्टर लिम तुम्ही एडिफिकेशन की डॉक्टर लिम काय आहे, ते स्वतः सायंटिस्ट आहेत. इन्सामने त्यांना पुढील 10 वर्षात त्यांना गुडविल ब्रँड ॲम्बॅसिडर बनवलेलं आहे. आपल्या कंपनीची जी स्पिरुलिना आहे ती पूर्ण जगभरामध्ये कुपोषणासाठी वापरली जाते, बरोबर? म्हणजे काय कंपनीचे प्रॉडक्टबद्दल तुमचं एडिफिकेशन झालं, आपले जे काही उत्पादन आहेत मुलांसाठी सगळ्यात बेस्ट आहे कोपोजी, ह्याचं तुम्ही एडिफिकेशन करू शकता. कंपनीचं एडिफिकेशन झालं की कंपनी विश्वस्तरामध्ये जे 100 जे टॉप 100 कंपनीज आहेत त्याच्यामध्ये कंपनी आज 15व्या रँकिंगला आहे, हे तुम्ही करू शकता. म्हणजे जे ऑलरेडी 100-100 वर्षापासून ज्या कंपनी आहे त्या कंपनी देखील आज ती रँक
मिळवू शकले नाहीत. ही कंपनी आज केवळ 28 वर्षामध्येच ह्या रँकिंगला आहे. म्हणजे किती आपली कंपनी चांगली आहे, लीडर्स आपले जे लीडर्स आहेत, अप्लायन्स आहेत, त्यांच्यापासून सांगा की आपले लीडर्स कसे आहेत, ते काय काम करत होते आणि त्याच्यामध्ये कसे आले ते, आणि ह्याच्यातून त्यांनी यशस्वी सफलता कशी मिळवली, यश कसं मिळवलं ह्याच्याबद्दल, आपले डाउनलाइन म्हणजे आपल्या आपल्या व्यवसायामध्ये आपल्या टीममध्ये कोणकोण व्यक्ती आहेत त्यांचं डेडिकेशन या प्रकारे, आणि आपली क्रॉस लाईन म्हणजे दुसऱ्या टीमबद्दल, दुसऱ्या टीममध्ये पण कोण कशी लोकं आहेत काम करतायत त्यांचं पण एक प्रॉपर एडिफिकेशन जर केलं तर तुम्हाला एकदम हा बिझनेस यशस्वी घ्यायला सगळं सोपं आहे. तुम्ही असं सांगू शकता की हा व्यवसाय आणणारे जे होते ते एक एक अर्थशास्त्री आहेत, एक इकॉनॉमिस्ट आहेत, हां, आणि ज्यांनी हे आणले हे व्यवसाय त्या स्वतः डॉक्टर्स आहेत, त्यांना हे उत्पादन वापरून त्यांनी हा व्यवसाय इथून सुरू केलेला आहे. 2000 साली त्यांनी हे कंपनी भारतामध्ये आणली केवळ ह्यांच्या प्रयत्नाने. त्याचप्रकारे ही जी उत्पादन आहेत ही उत्पादन कशा सगळ्यात दी बेस्ट आहेत. कॉफी किती चांगली आहे, वर्ल्डमध्ये बऱ्याच कॉफी आहेत पण ही कॉफी कशी चांगल्या प्रकारे आहे ह्याचं तुम्ही एडिफिकेशन करू शकता. हां, किंवा जे यंगस्टर आहे त्यांच्यामध्ये जे एक त्यांची एक हॅबिट आहे कॅपेचिनो कॉफी पिण्याची, हां, त्यासाठी किंवा मोका पिण्याची, त्यासाठी आपलं जे प्रॉडक्ट आहे जी मोका हे कसं बेस्ट आहे, किंवा व्हाईट कॉफी कशी ते कशी त्यांच्यासाठी बेस्ट आहे आणि इकॉनॉमिक आहे हे तुम्ही सांगू शकता. म्हणजे त्यातून आपल्या दिवसभरात आज दिवसेंदिवस बघतो की आपल्याला चांगल्या प्रकारचं पोषण मिळत नाही आहे, तर त्यासाठी पोषणासाठी एक नैसर्गिक वनस्पती आपल्याला जी आहे ती स्पिरुलिना त्याच्याबद्दल तुम्ही एडिफिकेशन करू शकता. वर्ल्डमध्ये कशी वापरली जाते, इम्साम म्हणजे काय, किंवा युनिसेफ कशी वापरते ह्याच्यासाठी, हे सगळं तुम्ही सांगू शकता. म्हणजे काय, तुम्ही एडिफिकेशन करू शकता. केवळ ह्या एडिफिकेशनमुळे तुमचे प्रॉडक्ट विकले जातील, तुम्हाला हातात प्रॉडक्ट घेऊन जायची केवळच गरज लागणार नाही. केवळ तुम्ही एडिफिकेशन कसं करणं कसं करायचं हे शिकलात तुमचं काम झालं, लोक तुमच्या घरी येऊन प्रॉडक्ट घेऊन जातील, बरोबर. दुसरी, नो क्रॉस लाईनिंग म्हणजे काय, की क्रॉस लाईन म्हणजे काय, की जो तुमची अपलाईन पण नाही आहे किंवा तुमची डाऊनलाईन पण नाही आहे अशी व्यक्ती म्हणजे क्रॉस लाईन. त्याच्यापासून तुम्हाला लांब राहायचं आहे. जेवढ्या क्रॉस लाईन म्हणजे तुमच्या शहरामध्ये असेल, तुमच्या विभागामध्ये असेल, तेवढा तुमचा बिझनेस वाढणार. कारण कॉम्पिटिशन आली की तुम्ही ॲटोमॅटिक तुम्ही काम करणार, स्पर्धा पडती आहे तो बी बिझनेस बी पडता आहे. उदाहरण बघूया, जयवंत साहेब. हां, जयवंत साहेबांना एक नवीन मेडिकल शॉप टाकायचं असतो, तर तो आपल्या मित्राला, मित्र आहे प्रमोद नावाचा, त्याचा मेडिकल शॉप आहे, त्याला तो विचारतो की मला पण एक मेडिकल शॉप टाकायचं आहे, तर कसं काय सुरुवात करायला, कसं काय करायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं, तो प्रमोद जयवंतला गाईड करू शकेल कसं शॉप सुरू करायचं? नाही करू शकणार, कारण त्याला माहिती आहे की आज जयवंतने जर मेडिकल शॉप ओपन केलं तर माझ्या व्यवसायामध्ये कॉम्पिटिशन वाढली, कॉम्पिटिटर वाढला. तो केव्हाच तुम्हाला सांगणार नाही, तो उलटं सांगेल, अरे बाबा ह्या भानगडी काय पडू नकोस, मी पडलो आहे पण पडून मी फसलो आहे, काय याच्यात फायदा नाही राहिला, काय गिरायक येत नाही किंवा काय गिरायकांची एवढी मगजमारी झालेली आहे असं तसं, तो सगळ्या निगेटिव्ह गोष्टी बोलतो. सेम त्याचप्रकारे दुसऱ्या टीमचा व्यक्ती जो आहे हा तुम्हाला कायम निगेटिव्ह करायचा प्रयत्न करणार. कारण का, जर तुम्ही पॉझिटिव्ह होऊन जर काम करायला सुरुवात केली तर त्याचे बरेचसे कस्टमर तुम्ही घेऊ शकाल, म्हणून तो तुम्हाला केव्हाच मोटिवेट करणार नाही. किंवा क्रॉस लाईनला टॅकल कशी करायची हे पण महत्त्वाचं आहे. जसं मी सांगितलं की क्रॉसलाईनचं पण एडिफिकेशन मला करायचं आहे, मग त्याने काय असं होणार, लाईन ऑफ स्पॉन्सरशिप म्हणजे काय, की अपलाईनमार्फत किंवा आपल्यामार्फत जी खाली आपण जे स्पॉन्सर करतो त्याच्यातून मिळणारा जे पैसा आहे, त्याच्यातून मिळणारा जो पैसा आहे त्या व्यक्तीला एकदम इमानदार ठेवतो, प्रामाणिक ठेवतो. आणि एक सिंपल हे व्यापारिक तत्व आहे, बरोबर. जसं जसं प्रमोद जयमंतला सांगणार नाही की मेडिकल शॉप कसं चालवायचं, त्याच्याबद्दल काहीच इन्फॉर्मेशन देणार नाही. म्हणून ज्यावेळी तुम्हाला जर तुम्हाला क्रॉस लाईन तुम्हाला जर तुम्हाला भेटली तर नो बिझनेस डिस्कशन, बिझनेसबद्दल किंवाच डिस्कशन करायचं नाही. जर तुम्ही सांगितलं नाही नाही माझं बिझनेस असं चाललं आहे, माझं बिझनेस असं चाललं आहे, मी या व्यक्तीला जॉईन केलं आहे, त्या व्यक्ती जॉईन केलं आहे, की मी आता उद्या तिकडे जाऊन मीटिंग करणार आहे, बिलकुल नाही. बिझनेस ग्रुपमध्ये किंवाच बिझनेस डिस्कशन नाही, क्रॉसलाईनच्या ग्रुपमध्ये केव्हाच बिझनेस डिस्कशन नाही. जर क्रॉसलाईन जर तुम्हाला विचारलं सगळं का ठीक आहे, अरे कल का प्रोग्राम कैसा रहा, बहुत बढिया, ठीक आहे, क्या मोटिवेट हुए हम लोग, हाँ जबरदस्त स्पीच हुआ, प्रोफेसर साहब ने बहुत अच्छी बात बताई, सगळं ठीक आहे. आणि जर त्यांनी विचारलं जर त्या मीटिंगमध्ये तुमची किती माणसं होती असं विचारलं, म्हणजे समजून जागा ही धोक्याची घंटा आहे. लगेच तुम्हाला काय म्हणायचं आहे,
माय बिझनेस इज फाईन, माझा व्यवसाय एकदम बेस्ट आहे, प्लीज यू फाइंड युअर अपलाईन, कृपया तुम्ही तुमची अपलाईन शोधा, हे सांगायचं आहे. त्याच्याबरोबर बिझनेस डिस्कशन करायचं आहे, माझी एवढीच माणसं होती, तेवढीच माणसं होती, मी एवढ्या माणसांना बसवलं, बिलकुल नाही, बिझनेस डिस्कशन नाही, तुम्हाला फक्त तुमच्या बिझनेसबद्दलच बोलायचं आहे तुमच्या टीममध्ये, दुसऱ्याच्या टीममध्ये नाही. आपका बिझनेस आपके नंबर के नंबर से नीचे सुरू होता है, जो तुमचा नंबर आहे, जो तुम्हाला आता कंपनीकडून जो नंबर मिळाला आहे, ज्या नंबर तुम्ही बिल बनवता, तो तुमचा बिझनेस आयडी आहे, बिझनेस नंबर आहे, त्याच्यापासून जो खाली जी लोक येतील हा तुमचा व्यवसाय आहे, बरोबर. माझा नंबर आहे 0996457751, म्हणजे काय, ह्या नंबरपासून जे झालेले जो जे आलेले आहेत, माझी जी टीम झाली, हा माझा व्यवसाय आहे, मी दुसऱ्या टीमशी नाही बोलणार, जे काय असेल ते माझ्या टीममध्ये. म्हणून कोणी क्रॉसवे दिसलं म्हणून त्याला दुश्मनाप्रमाणे त्याला ट्रीट करू नका, त्याला क्रॉसने दिसला लगेच कल्टी मारून गेला, क्रॉसने दिसला की पळत त्याच्यापासून लांब पळत पळत गेला. बघा, तो पण आपल्या आपल्या व्यवसायाचा एक पार्ट आहे, एक हिस्सा आहे. मला सांगा, दोन दोन जर मेडिकल आहे बाजूबाजूला असतात, ते का दुश्मन असतात का? नाही ना. बघा, काउंटरवर बसले बसतील त्यावेळी जर एखाद्या कस्टमरला जर त्याने विचारलं की हे प्रॉडक्ट तुम्हाला मी तुमच्याकडे घेऊ का बाजूच्या दुकानातून घेऊ, असं जर त्याने विचारलं, तर तो त्या कस्टमरला म्हणणार आहे का, नाही 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 तुम्ही कुठून घ्या, माझ्याकडून घेतलं काय किंवा त्यांच्याकडून घेतलं काय, दोघं सारखं जर असं बोललं का, तो बिलकुल नाही म्हणणार. तो का म्हणणार, नाही तुम्ही माझ्याकडूनच घ्या. एक व्यापारिक तत्व आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचा व्यवसाय बघायचा आहे, तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये किती ग्रोथ करायची आहे, तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये कोणते कस्टमर आणायचे, तुम्हाला तुमच्या व्यवसायात कोणते भागीदार घ्यायचे, हे तुम्हाला ठरवायचं आहे. आणि हा तुमचा पर्सनल व्यक्तिगत तुमचा हा निर्णय असेल, हा तुम्हाला बघायचा आहे. काउन्सिलिंग, तिसरं काउन्सिलिंग, काउन्सिलिंग काउन्सिलिंग आणि लिसनिंग म्हणजे काय, काउन्सिलिंग म्हणजे ऐकणं, नॉट ॲडवायझिंग. बरेच लोक ॲडवाईज करतात, बरेच लोक मी बघितले, बरेच लोक ॲडवाईज करतात, साहेब माझा बिझनेस होत नाही, बिझनेस होत नाही, असा बिझनेस होत नाही, म्हणजे काय, लगेच ॲडवाईज सुरू, तू हे करायला पाहिजे, तू ते करायला पाहिजे, असं करायचं तसं करायचं, नाही. काउन्सिलिंग म्हणजे सिंहावलोकन, सिंह सिंह तुम्ही बघितलं, सिंह ज्यावेळी चालतो त्यावेळी एक पाऊल पुढे लागतो, परत मागेकडून पाठी बघतो, मग पुढे दुसरा पाऊल लागतो, परत मागेकडून पाठी बघतो, म्हणजे काय, की समोरची व्यक्ती तुमच्याकडे मदत मागायला आली आहे, त्याचं ऐकणं हे महत्त्वाची गोष्ट, नाहीतर एक गोष्ट आहे त्याची गोष्ट पूर्ण व्हायच्या अगोदर त्याच्यावर त्याच्यावरती बंबार्डिंग सुरू, असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे, बिलकुल नाही. काउन्सिलिंग म्हणजे ऐकणं. आता काउन्सिलिंग ऐकल्यानंतर त्याला त्याला कसं सांगायचं, बरोबर तू म्हणतोस ते बरोबर म्हणतोस, माझ्याकडे पण असाच प्रॉब्लेम झाला होता, माझ्या आयुष्यामध्ये पण असा प्रॉब्लेम होता, मी ज्यावेळी व्यवसाय सुरुवात केली तेव्हा त्यावेळी मला पण हा प्रॉब्लेम आला होता, त्यावेळी मी हे केलं आणि हे केल्यामुळे काय झालं, मी मला प्रॉब्लेम आहे ताबडतोब माझ्या आपल्याला भेटलो आणि आपल्याने सांगितलं की ह्या व्यवसायामध्ये असं केल्यामुळे तुम्ही ह्या प्रॉब्लेममधून तुम्ही बाहेर पडू शकाल, म्हणजे काय, की आपल्या त्याला कळलं की जर प्रॉब्लेम आले, जर समस्या आल्या, तर कोणाला भेटायचं आहे, आपल्याला भेटायचं आहे, आपल्याकडून मार्गदर्शन घ्यायचं आहे आणि ह्या समस्येतून बाहेर पडायचं आहे. महिन्यातून एकदा आपल्याला तुम्ही फोन करू शकता, तुमच्या समस्याबद्दल बोलू शकता आणि काय करायचं आहे, आस्क सम स्पॉन क्वेश्चन, तुम्हाला तुमचे प्रश्न सांगायचे आहेत आणि शट अप युअर माउथ, तोंड बंद ठेवा. किंवा जर तुमचं तुमच्याकडे जर एखादी व्यक्ती काउन्सिलिंगसाठी आली, तुम्ही डाऊनलाईन जर काउन्सिलिंगसाठी आली, तर काय करायचंय, त्याला छोटे छोटे प्रश्न विचारा आणि प्रश्न विचारल्यानंतर तुमचं तोंड बंद ठेवा, म्हणजे काय, की ते जे बोलतील ते तुम्ही ऐका. बघा, देवाने पण आपल्याला दोन कान दिलेत आणि एक तोंड दिलंय, दोन कान कशासाठी दिलेत, ऐकण्यासाठी दिलेत आणि तोंड बोलण्यासाठी दिलंय, एकदाच बोलण्यासाठी. तुम्ही त्याची पहिल्या समस्या जाणून घ्या की नक्की त्याला काय म्हणायचं, नक्की त्याच्या व्यवसायामध्ये काय प्रॉब्लेम येत आहेत, काय समस्या आहेत, हे जाणून घ्या पहिला, त्याला ऐकून घ्या, तो कुठे चुकतोय, कुठे काय होतंय, त्याला सल्ला देऊ नका, तर त्याला गायडन्स करा, मार्गदर्शन करा, कशामुळे, की मला पण असा प्रॉब्लेम होता, तर मी काय केलं, माझ्या आपल्याकडे गेलो, आपल्यानी मला सांगितलं की जर तू ह्याच्यामध्ये जर सुधारणा केलीस तर तुला यश मिळेल, मग मी काय केलं, की माझ्या आपल्याला सांगितल्याप्रमाणे माझ्या ह्याच्यामध्ये मी सुधारणा केली आणि आज मी यशस्वी झालो. हे तुम्ही सांगू शकता, म्हणजे काय, की त्या व्यक्तीला एवढं कळतं की नाही, आपल्याकडून मार्गदर्शन घ्यायचं असतं आणि त्याप्रमाणे काम करायचं. जर तुम्ही बंबार्डिंग केलं तर काय होणार, ती व्यक्ती देखील त्याच्या खाली डाऊनलाईनवरती बंबार्डिंग करणार आणि मग काय होणार, लोक तुमच्या जवळ येणार नाहीत, त्यांच्या समस्या सुटणार नाहीत आणि हळूहळू त्या व्यक्ती काय होणार, त्या बिझनेस पडून लांब, बिझनेस पासून ते लांब राहणार, बरोबर. आणि चेक अपलाईन, हमेशा अपलायन्स पूछ के ही काम करे, अपलायनला विचारून काम करणार, कारण कदाचित तुमच्या डोक्यामध्ये जी आयडिया आली असेल,
ती कदाचित आपल्याने पहिले वापरून झाली असेल. जर आपल्याने वापरले असेल आणि त्याने सांगितलं की नाही ही करू नको, मी ही आयडिया वापरलेली आहे आणि ह्या आयडियामध्ये रिझल्ट येत नाही, तर कृपया ती आयडिया करू नका. त्याच्याबद्दल आपल्याकडून मार्गदर्शन घ्या की काय करायला माझा व्यवसाय वाढू शकेल. असं जर केलं तर सगळ्यात बेस्ट ह्याच्याने काय होईल, तुमचा जो वेळ आहे हा वेळ ऑटोमॅटिक तुमचा कमी होईल. आपल्याला भले जास्त वर्ष लागले असेल पण तुम्हाला तुमचा जो व्यवसाय हा लवकर लवकर तुम्ही यशस्वी होऊ शकाल आपल्याच्या अनुभवाचं मार्गदर्शन घेऊन. आता मला सांगा, 2 दिवसामध्ये एक प्लान दाखवायचं, 100% प्रोडक्ट वापरायचे, हां आरबीसी वरची व्हिडिओ बघायचे, हां प्रोग्राम अटेंड करायचे कंपनीचे, आणि जे नाही बोलत आहेत त्यांना कंझ्युमर बनवायचं, नो क्रॉस लाईन, दुसऱ्या टीमबरोबर बोलायचं नाही, हां आणि टीम प्लेअर म्हणजे आपल्या टीमला घेऊन बरोबर राहायचं टीम प्लेअर, आणि आपल्याचे महिन्याने 2-4 बार काउन्सिलिंग घ्यायची. हे काय कठीण काम आहे का वर्षाला 10 लाख करोड रुपये कमवायला? काय वाटतं तुम्हाला, हे खूप कठीण काम आहे का? सगळं सोपं काम आहे. मला सांगा, तुम्ही कोर आहात हे कोण सांगेल? तुम्ही कोर आहात हे कोण सांगेल? दुसरं कोण सांगेल का की हां तुम्ही कोर आहात म्हणून? नाही, कोर तुम्ही कोण आहे हे तुम्ही स्वतः सांगू शकाल. अगर आप खुद को हर महिना कोर मेंटेन करते हो, म्हणजे काय ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत तुम्ही सगळ्या करतात, आणि हर हर महिना वर्षाचा नाही प्रत्येक महिना देखील तुम्ही करोडो कमवू शकाल. आज किती लोक आहेत करोडो कमवणारी? लास्ट मागच्या वेळेस सांगितलं की लादली कॉक्सो देखील आज करोडो कमवतोय. आज भरपूर लोक कमवत आहेत, तर तुम्ही देखील कमवू शकता. म्हणजे काय की हे जे 6 गोष्टी जे सांगितलेत नियम, त्या नियमाप्रमाणे त्यांना काम केलेत आणि आज ते व्यक्ती पैसे कमवत आहेत. बघा, ह्या नियम हे खूप सोपे आहेत, साधे सरळ सोपे आहेत, पण ह्या नियमावर चालणे कठीण आहे. जर तुम्ही ठरवलात तर हे शक्य होऊ शकेल. बघा, व्हिडिओ पाहणे सोपं आहे, पण तुम्ही ठरवलं की व्हिडिओ बघतो बघायचे, पण तुम्ही जर बघितलंच नाही तर ही गोष्ट मिळेल नाही. आपल्याबरोबर काउन्सिलिंग घ्यायचं, तुम्हाला काय आपल्या मला काय शिकवणार, मला सगळं येतं, हा जर तुम्ही अटेंड ठेवलात म्हणजे काय ती गोष्ट मिळणे कठीण झाली. जर तुम्ही ह्या व्यवसायामध्ये 0 म्हणून आलात, म्हणजे काय जे तुमचं अगोदर ते सगळं काढून ठेवलं, आणि जर नवीन शिकण्याच्या उद्देशाने जर आलात, तर तुम्ही इथे 100% यशस्वी व्हाल. अगर आप जर तुम्ही 2-3 महिने कोर तुम्ही मेंटेन केलेत, हे सगळे सारे गोष्टी फॉलो केल्यात, महिन्याला 3.5 PV केलेत, तुम्ही 15 प्लान केलेत, हां तुम्ही रेग्युलर प्रोग्राम अटेंड केलेत, हां तुम्ही व्हिडिओ बघितलेत, नोट्स काढलेत, हां क्रॉसचे संबंध ठेवलेत, जर तुम्ही हे 3 महिने केलेत ना, तर 4th महिन्यात तुमच्या चेहऱ्यावरती असं एक तेज येईल, हां आणि त्या तेजामुळे तुम्ही ज्या व्यक्तीकडे जाल ना, त्या व्यक्तीला नाही बोलण्याची हिंमत पण होणार नाही. कारण तो तुमच्या बोलण्यामध्ये एवढा विश्वास येईल की समोरची व्यक्ती मॅग्नेट प्रमाणे तुम्ही खेचून घेतली जाईल. तुमचे बिझनेस सुद्धा ठीक आहे, तुमचा एवढा विश्वास बघून मी तुमच्याबरोबर व्यवसाय करायला मी तयार आहे. आणि जे कोर फॉलो करणार नाहीत त्याला कोणीच फॉलो करायचं नाही, कोणी बोलणार. बघा, रंगत और संगत खूप महत्वाची आहे. तुमच्या संगतीमध्ये असणारे जे लोक आहेत, जर ते काही गोष्टी फॉलो करत नसतील तर त्याला फॉलो करायची गरज नाही. तुम्हाला कोणा फॉलो करायचं त्यांचं वर्ष आपलं आहे, जो करतोय त्याला तुम्हाला फॉलो करायचं आहे. जशी संगत असेल तशी रंगत येणार. जर त्यांनी करतायत तर तुम्हाला मोटिवेशन मिळेल, तर तुम्ही कोण करा. आणि आज जर तुम्ही खरोखर कोर बनण्याचा जर तुम्ही निर्णय केलात, तर मी सांगतो दुनियेतला या दुनियेमधला कोणीही व्यक्ती तुम्हाला क्राऊन एम्बॅसेडर बनवायला थांबवू शकत नाही. कोर बनणे खूप गरजेचं आहे. ऑल द बेस्ट, गो क्राऊन एम्बॅसेडर. थँक्यू व्हेरी मच. हॅलो, गुड मॉर्निंग. मदर सेशन सर, थँक द लॉट. असं इन्फॉर्मेटिव्ह मोटिवेशनल पॉझिटिव्ह ॲटिट्यूड वाले सेशन आज घेतलं, जबरदस्त. आणि सगळ्यांना सांगायला आवडेल की ह्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत त्या एकदम छोट्या छोट्या आणि सिम्पल आहेत, पण त्या इझी पण नाही आहेत. सर म्हणाले इझी आहेत,
इजी आहे, पण केव्हा जेव्हा तुम्ही स्वतःशी ठाम असाल, स्वतः एका डिसिजन वरती तुम्ही जे घेतले आहात निर्णय त्याच्यावरती तुम्ही ठाम असाल, डेडिकेटिव असाल स्वतःच्या कामाप्रती, बिझनेस प्रती, तर त्या खूप इझी आहे गोष्टी. आणि ह्या जर तुम्हाला बिझनेस मध्ये एक सक्सेसफुल बिझनेस मॅन बनायचं असेल, बिझनेस वुमेन बनायचं असेल एक सक्सेसफुल, तर तुम्हाला या गोष्टी, या सगळ्या गोष्टी फॉलो कराव्याच लागतील. ठीक आहे, रिडिंग रिडिंग सांगितलं सरांनी, लिसनिंग सांगितलं, तर आपण काय रीड करतोय, काय लिसन करतोय, कोणाला लिसनिंग करतोय आपण, या हे खूप मॅटर करतो आपला बिझनेस डेव्हलप करण्यासाठी. तर आपले जे सक्सेसफुल, आपल्या बिझनेस मध्ये जे सक्सेसफुल लोक झाले त्यांचे व्हिडिओ ऐकणं तुम्हाला रेग्युलर नाही जमत असेल, पण आठवड्यातून एक व्हिडिओ जर तुम्ही ऐकू शकता ना, अगदीच नाही झालं पॉसिबल, तर हे खूप गरजेचं आहे. आणि ऐकणं आणि नुसतं रिडिंग करणं पण हे आपल्याला फायदेशीर नाहीये, पण ते केव्हा फायदेशीर आहे, जर आपण इम्प्लिमेंट करतोय त्या गोष्टी आपल्यावरती, आपण आपल्या बिझनेस डेव्हलप करण्यासाठी त्या आपल्यामध्ये आणतोय, आपल्याला इम्प्रूव्ह करतोय डे बाय डे, तर त्या फायदेशीर ठरतात. तसंच टीम वर्क सुद्धा जास्त इम्पॉर्टंट आहे. आपण टीम मध्ये राहून काम करणं तर जास्त फास्ट गतीने आपण डेव्हलप करतो स्वतःला, कारण आपण टीम मध्ये असेल तर एकमेकांचे आचार विचार, प्रत्येकाचे कोणी कोणाला म्हणजे आज माझ्या टीम मध्ये दुसरी तुम्ही मनोज कोठावडे सर आहे किंवा दळवी सर आहे किंवा पाटकर सर आहे, तर त्यांनी त्यांच्या डाऊनलाईन मध्ये किंवा त्यांनी त्यांच्या कस्टमरला काय दिलं आणि त्याचा रिस्पॉन्स काय मिळाला, कसा मिळाला, हे आपल्याला ऐकायला मिळतं जेव्हा आपण टीम मध्ये काम करतो, आणि त्यांनी आयडिया कुठल्या वापरल्यात, काय वापरल्यात, ते आपल्याला कळतं आणि ते आपण आपला बिझनेस ग्रो करण्यासाठी वापरू शकतो. तर हा एक टीम वर्कचा फायदा होतो. तर सगळ्यांना सांगेन की कीप लर्निंग आणि तुमचा बिझनेस ग्रो करा. सरांनी तसं सांगितलं की एडिफिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण आपल्या बिझनेस बद्दल नव्याने कोणाला तरी सांगायला जातो, नवीन व्यक्तीला सांगायला जातो, तर तिथे डॉक्टर लिंचं, डॉक्टर रत्ना मॅमचं, प्रोफेसरांचं एडिफिकेशन करणं आणि तसंच तुमच्या अप्लायन्सचं एडिफिकेशन करणं फार इम्पॉर्टंट आहे. तसंच इक्वली डाऊन लाईनचं सुद्धा, कारण डाऊन लाईनला पण कधी कोणाला कुठल्या गोष्टीमध्ये जास्त रिझल्ट आला असेल, पॉझिटिव्ह आला असेल, किती फास्ट आला असेल, तर ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत जेव्हा आपण नवीन व्यक्तीला शेअर करतो या गोष्टी, आणि त्याचा त्याच्यावरती इम्पॅक्ट होतो, या गोष्टींचा सगळ्याचा नवीन व्यक्तीवरती इम्पॅक्ट होत असतो, तर ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. थँक्यू सर, असं एक मुद्दे सुद्धा आणि खूप सुंदर सेशन झालंय. तसंच क्रॉस लाईनला सुद्धा हँडल करताना आपण किती फाईनली हँडल करायला पाहिजे हे सुद्धा सरांनी खूप छान रीत्या मार्गदर्शन केलेलं आहे. आणि काउन्सिलिंग, मला तर सगळ्यात काउन्सिलिंग आवडलंय, कारण काउन्सिलिंग करताना आपण त्या समोरच्या व्यक्तीचं ऐकून घेणं फार इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यानंतर त्याला काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. ते कसं करायचं, काय करायचं, हे सरांनी आज आपल्याला सांगितलंय. तर खूप सुंदर सेशन झालं सर, थँक्स अ लॉट फॉर सच अ वंडरफुल सेशन. आणि आता मी कोणाला रिक्वेस्ट, म्हणजे टीम मध्ये कोणाला काही बोलायचं असेल तर ते बोलू शकतो. मनीषा मांद्रेकर म्हणून कोण आहेत नवीन आहे दिसत, एक मिनिट. हा हॅलो, हा बोला मॅम. हा बोला मॅम, मी तुम्हाला, सॉरी, हॅलो मॅम, तुम्हाला मी शेअर केली. अच्छा अच्छा, अनली मॅमच्या टीम मधून या या राईट. ओके ओके, वेलकम मनीषा मॅडम. तुम्ही तुमचा एक मुद्दा ठेवू शकता, तुम्हाला काय आवडलं किंवा काय बिझनेस बद्दल कसं काय आहे, कधी जॉईन झाला, काय सांगायचं असेल तर तुम्ही एक दोन मिनिट. नंतर बोलते. अच्छा अच्छा, ओके चालेल चालेल. हा हा चालेल मोनी मॅडम, आपण हा सेशन इथे संपवूया. आपण मंगळवार आपण एक सेशन घेऊ, त्या सेशन मध्ये आपण आपण जो व्यवसाय करतो, हा व्यवसाय ह्याच्यामध्ये अशा कुठल्या गोष्टी आहे की हा व्यवसायामध्ये आपण 100% यशस्वी होऊ शकतो आणि ह्या व्यवसायामध्ये काम केल्यामुळे आपल्या कुठल्या गोष्टी फायदेशीर आहेत, किंवा बाकीच्या ज्या काही कंपन्या आहेत किंवा बाकीचे जे काही गोष्टी आहेत इन्कम सोर्स देणाऱ्या कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा आपल्या कंपनीकडे काय पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, त्या प्लस गोष्टी आहेत ज्या दुसऱ्या कुठल्याच कंपनीकडे नाहीत, त्या गोष्टीबद्दल आपण माहिती घेऊ. आपल्या जो मिळणारा इन्कम प्लॅन आहे, त्या इन्कम प्लॅन अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्याला घालू शकत नाही, आपला बेस मजबूत करू शकत, त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ. आपण 9 तारखेला, 9 तारखेला आपण नेहमीप्रमाणे संध्याकाळी 9:30 वाजता आपण सेशन करू. ठीक आहे सर. ओके थँक्यू. चालेल.
थँक्यू एवरी वन फॉर धन्यवाद. अटेंडिंग दिस सेशन. थँक्स अ लॉट. आणि आपण भेटतोय मंगळवारी 9:30 ठीक आहे. ओके, गुड मॉर्निंग डेक्स. थँक्यू छान छान. थँक्यू. यस, थँक्यू मॅम. ठीक आहे, वाइंड अप करूया. हो हो हो. येस, ओके, बाय.